ओके, गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. काल आपण मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे सीव्हीएस सिस्टीम मधला. आता नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत ट्रीटमेंट ऑफ अंजायना पेक्टोरिस. ओके, एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू लॉन्ग क्वेश्चन याच्यावर विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. क्लासिफाय अँटी अँजायनल ड्रग्स, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ॅक्शन, युजेस अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ नायट्रेट्स. ओके, आणि त्या नायट्रेट्स विषयी तुम्हाला डिटेल माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, बीटा ब्लॉकर किंवा बाकी जे अँटी अँजायनल ड्रग यूज होतात त्यांचं मेकॅनिझम, ते कोणत्या मेकॅनिझमनी अंजायना कंडिशनमध्ये उपयुक्त आहेत. आणि लॉन्ग क्वेश्चनच्या दृष्टीने जर विचार केला तर नायट्रेट्स जास्त कॉमनली विचारले जातात, नायट्रेट्सवर क्वेश्चन येऊ शकतो. आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जसं हायपर टेन्शनचा पार्ट म्हणून मध्ये विचारला तसंच इथंही विचारले जाऊ शकतात. तर कोणता तरी एक ग्रुप लॉन्ग क्वेश्चनच्या दृष्टीने असतो, त्यात अंजायना पॉइंट ऑफ व्ह्यू जे कॉमनली यूज होतात किंवा जे ड्रग ऑफ चॉईस आहेत त्या ड्रग विषयीच विचारले जाण्याचे चान्सेस आहे. तर 99% नायट्रेट्सवरच लॉन्ग क्वेश्चन विचारला जातो अंजायनामध्ये. आपण आधी अंजायना म्हणजे काय ते जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण अंजायना चे टाइप्स पाहणार आहोत आणि मग त्यानंतर इंडिविज्युअल ड्रग्स पाहणार आहोत. तर अंजायना हा ॲक्च्युली अंजायना आपण सिम्पटम्स म्हणून कन्सिडर करतो. अंजायना इज अ मेजर सिम्पटम्स आणि इन केस ऑफ चेस्ट पेन. अंजायना म्हणजे चेस्ट पेन म्हणू शकतो आपण, किंवा मेजर सिम्पटम्स ऑफ अंजायना जे आहे ते चेस्ट पेन आहे. तर अंजायना हा डिसीज जे आहे, अंजायना हा डिसीज पेक्षा तो ॲज अ सिम्पटम्स म्हणून कन्सिडर होतो. तर हे आता चेस्ट पेन का होतं त्याविषयी आपण जाणून घेऊया. ओके, तर आपल्याला माहित आहे की आपला जे बॉडी आहे त्याला रक्त पुरवण्याचं किंवा ब्लड सप्लाय जे आहे हा तो हा हार्टच्या माध्यमातून होत असतो. हार्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग सफिशियंट ऑफ अमाउंट ऑफ ब्लड टू फुलफिल द बॉडीज मेटाबॉलिक रिक्वायरमेंट. आणि हार्टचं जे कार्य आहे ते होण्यासाठी हार्टला जो ब्लड फ्लो होतो तो करोनरी ब्लड व्हेसल थ्रू येतं. तर करोनरी ब्लड व्हेसल हे अशा ब्लड व्हेसल आहे जे हार्टला रक्त पुरवठा करतात, रक्ता थ्रू ऑक्सिजन सप्लाय किंवा ऑक्सिजनची डिलिव्हरी करतात. तर आता हार्टला आपल्या बॉडीला रक्त पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते व्यवस्थित झाले पाहिजे. तर त्यासाठी जे हार्टला वर्क करावा लागतं, ओके, त्या वर्कच्या स्वरूपात हार्टला ब्लड सप्लाय ही झाला पाहिजे. ओके, वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर हार्टचा ब्लड सप्लाय चांगला पाहिजे अजून, बरोबर आहे. तर जे रक्त पुरवठा होतो त्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय जो किंवा ऑक्सिजन डिमांड जी आहे हार्टची ती ह्या ब्लड थ्रू दिली जाते. म्हणजे हार्टचं वर्क जेवढं जास्त तेवढं ऑक्सिजन डिमांड जास्त आणि त्यानुसार ऑक्सिजन सप्लाय ही करोनरी ब्लड वेसल थ्रू झाला पाहिजे. ज्यावेळेस ऑक्सिजन डिमांड आणि ऑक्सिजन सप्लाय यामध्ये इम्बॅलन्स होतो त्यावेळेस चेस्ट पेन होतं. म्हणजे हार्टला जेवढं ऑक्सिजन पाहिजे तो जर मिळाला नाही तर चेस्ट पेन होतं आणि त्याला आपण अंजायना असं म्हणतो. ओके, तर आपण थोडक्यात सोप्या भाषेत म्हणू शकतो की व्हेन देअर इज अ इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन सप्लाय अँड ऑक्सिजन डिमांड ऑफ हार्ट देन इट रिझल्ट्स इन चेस्ट पेन अँड दॅट चेस्ट पेन इज नोन ॲज अंजायना. त्याला आपण अंजायना म्हणतो. अंजायना मीन्स पेन आणि अंजायना पेक्टोरिस म्हणजे जे पेक्टोरिस मसल आहे त्याच्यावर त्या रिजन मध्ये पेन होतं. ओके, तर अंजायना पेक्टोरिस. ओके, तर हा बेसिक पॉइंट लक्षात आला का तुमच्या?
यस सर. म्हणजे अंजायनामध्ये जे पेन होतं ते का होतं, म्हणजे अंजायना म्हणजे चेस्ट पेन, आणि हे चेस्ट पेन का होतं, ड्यू टू इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन सप्लाय अँड ऑक्सिजन डिमांड ऑफ द हार्ट. जेवढं हार्टचं ऑक्सिजन डिमांड आहे तेवढी ऑक्सिजन डिमांड ही भेटली नाही. ओके, ऑक्सिजन सप्लाय जर कमी असेल आणि डिमांड जास्त असेल तर हा इम्बॅलन्स जो होतो त्याच्यामुळे पेन होतं आणि त्याला आपण अंजायना असं म्हणतो. ओके, ठीक. आता एक महत्त्वाचा पॉईंट तुमच्याशी मी डिस्कस करत आहे की हे जे अंजायना चे टाईप्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर ते जाणण्याआधी आपल्याला जे अँटी अँजायनल ड्रग आहे ते कोणत्या प्रकारे ऍक्ट होऊ शकतात, तर दोन प्रकारे ते ऍक्ट होऊ शकतात. एक, आता आपल्याला माहिती आहे की इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन सप्लाय अँड ऑक्सिजन डिमांड झालेला आहे, तो करेक्ट करायचा असेल तर दोन प्रकार आहे. एक तर ऑक्सिजन सप्लाय हार्टचा वाढवणारे ड्रग देणार दिले पाहिजे, ऑक्सिजन सप्लाय वाढवणारे ड्रग. ऑक्सिजन सप्लाय कधी वाढू शकतो, जेव्हा करोनरी ब्लड फ्लो वाढेल. करोनरी ब्लड फ्लो कधी वाढेल, जेव्हा करोनरी व्हॅसोडायलिटेशन होईल. तर ही एक स्ट्रॅटर्जी आहे जे इम्बॅलन्स करेक्ट करायचं, की ऑक्सिजन सप्लाय जो आहे हार्टचा तो वाढवणारे ड्रग दिले पाहिजे, किंवा ऑक्सिजन डिमांड जे आहे हार्टचं ते कमी करणारे ड्रग दिले पाहिजे. आणि ऑक्सिजन डिमांड हार्टचं कधी कमी होऊ शकतं, जेव्हा वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. आणि त्यामुळे जे ड्रग वर्क ऑफ द हार्ट कमी करतात ते ऑक्सिजन डिमांड कमी करतात आणि त्यामुळे पेन रिलीव होतो. म्हणजे अंजायना कंडिशन ट्रीट करण्यासाठी दोन स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे. एक तर आपण ऑक्सिजन डिलिव्हरी टू द हार्ट इंक्रीज करू शकतो, त्यात करोनरी व्हॅसोडायलेटर इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरा वे आहे की ऑक्सिजन डिमांड हार्टचं कमी करणारे ड्रग आपण दिले पाहिजे. ऑक्सिजन डिमांड कधी कमी होईल, जेव्हा वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. त्यामुळे असे ड्रग जे हार्टचं वर्क कमी करतात ते इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो ऑक्सिजन डिमांड कमी करतील. आणि जो पण ऑक्सिजन सप्लाय होत आहे त्या सफिशियंट राहील मग त्या कंडिशनमध्ये. तर ह्या दोन स्ट्रॅटेजीनी पैकी कोणत्या तरी स्ट्रॅटेजीने हे ड्रग ऍक्ट होता. तर अंजायनाच्या ट्रीटमेंटमध्ये कोणत्या प्रकारचे ड्रग उपयुक्त आहे हे मी तुमच्याशी डिस्कस केले. लक्षात आलं तुमच्या हा पार्ट? ओके, आवाज येतोय ना? एक हो सर एक मिनिट. सो टू मेजर स्ट्रॅटेजी फॉर द ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ अंजायना, टू डिक्रीज ऑक्सिजन रिक्वायरमेंट और टू इंक्रीज ब्लड सप्लाय टू इचेमिक एरिया. तर ऑक्सिजन सप्लाय कधी वाढेल, जर ब्लड फ्लो वाढला. ब्लड फ्लो कधी वाढेल, करोनरी व्हॅसोडायलेटेशन झालं. आणि ऑक्सिजन डिमांड कधी कमी होईल, रिक्वायरमेंट वर्क ऑफ द हार्ट कमी झालं. तर तीन प्रकारचे अंजायना आहेत. आपण जनरल सॉरी आवाज ए एन खूप एस कट मध्ये होतोय सर. कट होतोय का? नेट प्रॉब्लेम आहे, हो, येत खूप कट होतोय सर. नाही का? येतोय सर, ओके, येतोय. आवाज म्हणजे आज थोडा म्हणजे मधून मधून कट होऊ राहिलाय का? क्लिअर नाही आज आवाज. इथे स्टार्टिंगला क्लिअर आला, आता मध्यंतरी चेन कमी होतोय तो, म्हणजे ओके, अटकतो रो असं. तुटतो रोज असतो क्लिअर. नाही नाही हा रोज क्लिअर असतो, आत्ता झाला जस्ट. ओके, आज कसा नेट प्रॉब्लेम असू शकतो. आता नेट तर आहे, बरं बघूया आपण, नाही तर आपण मग बघू कसं होतंय. मध्ये मध्ये कट होतोय का आवाज? आता झाला होता, येतोय आता सर, यायला आता लागला, येतोय आता सर, पूर्ण क्लिअर येतोय. येतोय सर चांगलं. येतोय. बरं मग आपण बघूया मग त्याच्यानुसार, मग उद्या घ्यायचं काय ते पाहूया. मे बी याचा प्रॉब्लेम असेल नेटचा आज थोडा, त्यामुळे कारण नेटचा इश्यू असेल तर आवाजात असं होऊ शकतं. आणि इकडं असेल तर मग तुम्हाला सगळ्यांनाच आवाज येणार नाही. तुमच्या एकाला कोणाला प्रॉब्लेम असेल तर मग तिकडचा नेटचा प्रॉब्लेम असू शकतो त्या साईडच्या रेंज. तर बघू आपण. आता येतोय का? हाँ, आता येतोय सर, येतोय. ओके येतोय सर. ओके. तर
आपल्याला दोन प्रकारचे ड्रग्स आपण अंजायनामध्ये यूज करू शकतो, ती गोष्ट लक्षात आली का तुमच्या? हो सर. एक तर ऑक्सिजन सप्लाय वाढवणारे ड्रग, आणि ऑक्सिजन सप्लाय कधी वाढेल, ब्लड फ्लो वाढला तर. ब्लड फ्लो कधी वाढेल, करोनरी आर्टरी डायलेट झाले तर. आणि ऑक्सिजन डिमांड कमी करणारे ड्रग म्हणजे त्यासाठी वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे ड्रग. आता कोणते ड्रग आहे ते नंतर पाहूया, बेसिक आपल्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता तीन टाईपच्या अंजायना असतात हे आपण ENS मध्ये डिस्कस केलेले आहे. तुम्हाला आठवतं कोणत्या टाईपचे अंजायना आहे? क्लासिकल अंजायना, वॅसोपास हाँ किंवा व्हॅरियंट अंजायना आणि हाँ अनस्टेबल अंजायना. ओके. क्लासिकल अंजायना, त्याला आपण स्टेबल अंजायना असं म्हणतो, इट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ अंजायना. ओके. त्यानंतर दुसरा व्हेरियंट अंजायना, त्याला व्हॅसोस्पास्टिक अंजायना किंवा प्रिन्स मेटल अंजायना म्हणतात. ओके. आणि तिसरा आहे अनस्टेबल अंजायना. हे तीन प्रकार आपण डिस्कस करणार आहे, आणि त्यानंतर ऍक्च्युअल ड्रग्स डिस्कस करणार आहे. तर त्याआधी ही डायग्राम मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. आता जे हार्टच्या मसलचा हा सेक्शन आहे, दिसती डायग्राम तुम्हाला? ओके. हो सर. ही जी डायग्राम आहे, ओके, कलर चेंज करतो मी. हा एक कट सेक्शन आहे हार्टचा. ओके. हा पार्ट आउटर पार्ट आहे मसलचा, हा आतमधला पार्ट आहे. ओके. आणि करोनरी आर्टरी ज्या आहे ना, त्या इपिकार्डली मूव होतात. तर ह्या केसमध्ये ही जी करोनरी आर्टरी आहे ही इथं मूव झालेली आहे, ही करोनरी आर्टरी आहे. बरोबर. 2 मिनटं क्लिअर करतो परत. तर हार्ट मसल जो आहे, हा हार्ट मसल, ओके, करोनरी मसल. आता याला जे ब्लड सप्लाय होतो तो करोनरी आर्टरीजने होतो. ओके. तर ही जी करोनरी आर्टरी आहे, ही करोनरी आर्टरीची डायग्राम. हाँ, ही करोनरी आर्टरी, ही रेड मध्ये दिसती बाहेरची, ही करोनरी आर्टरी आहे, मेजर करोनरी आर्टरी. आणि ही करोनरी आर्टरी मूव होत असताना ही वेगवेगळ्या भागाला ब्रँचेस देते. ओके. ही एक ब्रँच आहे, इथं दुसरी ब्रँच आहे, खाली तिसरी ब्रँच आहे. ओके. लक्षात आलं? ओके. आता आवाज येतोय ना? हो सर. हो सर, येतोय. ओके. तर ही जी बाहेरची ब्लड वेसल जी आहे तिला आपण करोनरी आर्टरी असं म्हणतो. ओके. आणि ती मूव होत असताना वेगवेगळ्या ब्रँचेस ती देते. आता एक लक्षात घ्या की अंजायनामध्ये काय होतं. सपोज आता मी इथं एक हार्ट मसलचं स्ट्रक्चर काढतोय, दिसतंय ना तुम्हाला? ओके. हो सर. आणि त्यावेळेस इथं करोनरी ब्लड वेसल जी आहे ती इपिकार्डिली मूव होते. तर हे हा पार्ट जो आहे हा इपिकार्डियल रिजन आहे, जो मी आता रेड पेन ये करत आहे. ओके. आणि ही जी करोनरी आर्टरी आहे ही इपिकार्डिली रन होते, आणि ही रन होत असताना ह्या ब्रँचेस ती देते. ओके. दुसरी ब्रँच, ओके, तिसरी ब्रँच. ओके. ओके. तर हा जो एरिया आहे, आता मी जो रेड पेनने मार्क करत आहे आतला मसलचा, त्याला सब एंडोकार्डियल रिजन असं म्हणतात. तर सब एंडोकार्डियल रिजनला ब्लड फ्लो होण्यासाठी ही करोनरी आर्टरी ह्या ज्या ब्रँचेस आहेत ते देते. त्या ब्रँचेसला आपण रेजिस्टन्स वेसल असं म्हणतो. काय म्हणतो ह्या ब्रँचेसला? रेजिस्टन्स वेसल. ओके. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे करोनरी आर्टरी वेगवेगळ्या ब्रँचेस देते, त्या ब्रँचेस सब एंडोकार्डियल रिजनला रक्त पुरवठा करतात. एवढं तर क्लिअर झालं. रेजिस्टन्स वेसल आणि करोनरी ब्लड वेसल हे तर लक्षात आलं. जी यस सर. आउटर जी इपिकार्डियली जी ब्लड वेसल रन होते तिला आपण करोनरी ब्लड वेसल म्हणतो, आणि ज्या ब्रँचेस देतात त्याला आपण
रेझिस्टंट व्हेसल असं म्हणतो. ओके, जस्ट एक मिनिट. ओके, ओके. आता बघा, क्लासिकल अँजायनामध्ये काय होतं ते आपण पाहणार आहोत. सपोज आता क्लासिकल अँजायनाच्या केसमध्ये काय होतं, आपण ऑलरेडी याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे की जसं एज वाढतं तसं करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज तयार होतं, बरोबर आहे. सपोज आता ह्या साईटला ब्लॉकेज तयार झालेला आहे, ओके, आर्टरीजमध्ये, करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज तयार झालेला आहे. ओके, हे ब्ल्यू कलरचं काढलेलं आहे मी. ओके, त्याच्यामुळं काय होतं, ह्या करोनरी ब्लड वेसलमधून जो रक्त पुरवठा होतो तो थोडा कमी होतो आणि ह्या भागाला रक्त पुरवठा हा कमी होतो. लक्षात आलं, इथं ब्लॉक्स तयार झाल्यामुळं. परंतु काय होतं की जेव्हा हार्ट हे त्याची ॲक्टिव्हिटी नॉर्मल आहे, वर्क हार्टचं जास्त नाही आहे, रेस्टिंग स्टेटला हार्ट बॉडी आहे आणि नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटी ज्या करतो त्यामध्ये जनरली जो ब्लड फ्लो ह्या रिजनला होत आहे त्या ब्लड फ्लो थ्रू जो ऑक्सिजन सप्लाय होत आहे तो ऑक्सिजन सप्लाय नॉर्मल स्टेटला बॉडी असताना जे हार्टच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या साठी जे ऑक्सिजन डिमांड लागतं तेवढं ऑक्सिजन डिमांड त्या ब्लडनी पुरवलं जातं. म्हणजे ओ टू सप्लाय, ओ टू डिमांडमध्ये जेव्हा डे टू डे ॲक्टिव्हिटी पेशंट करतो त्यावेळेस ओ टू सप्लाय हा सफिशियंट असतो हार्टचं ओ टू डिमांड प्रोव्हाइड करायला. त्यामुळे ओ टू सप्लाय आणि ओ टू डिमांडमध्ये इम्बॅलन्स नसतं. परंतु ज्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट वाढतं, म्हणजे एखाद्या वेळेस एक्साइटरी स्टेट असेल, ओके, एक्सरसाइज करत असेल पेशंट, ओके, इमोशनल स्टेट असेल, त्यामध्ये वर्क ऑफ द हार्ट वाढतं आणि वर्क ऑफ द हार्ट वाढल्यामुळे ऑक्सिजन डिमांड वाढतो आणि त्यावेळेस जो रक्त पुरवठा होत आहे ब्लॉकेज झाल्यामुळे कमी होत होता आणि त्या थ्रू जो ऑक्सिजन सप्लाय मिळतो तो कमी राहतो आणि त्यामुळं पेन होतं. म्हणजे त्या टाईपच्या अंजायनाला क्लासिकल अंजायना किंवा स्टेबल अंजायना म्हणतात. म्हणजे रेस्टिंग स्टेटला त्या पेशंटला पेन होतं का? नाही, नाही. काही ॲक्टिव्हिटी केली, वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर पेन होतं, एक्सरसाइज करताना पेन होईल, इमोशनल स्टेटमध्ये आहे, इमोशनल काही कंडिशन्स डेव्हलप झाल्या त्यामध्ये वर्क ऑफ द हार्ट वाढलं त्यावेळेस पेन होतं. म्हणजे क्लास ह्या टाईपच्या अंजायना क्लासिकल अंजायना म्हणतो, त्यालाच आपण स्टेबल अंजायना म्हणतो. तर नॉर्मल ॲक्टिव्हिटी करताना, डे टू डे ॲक्टिव्हिटी करताना पेशंटला पेन नसतो, परंतु वर्क ऑफ द हार्ट वाढलं, एक्सरसाइज करतोय, जोरात चाललं, जास्त जिने चढले, ओके, त्यावेळेस पेशंटचं ऑक्सिजन हार्ट वर्क ऑफ द हार्ट वाढल्यामुळे ऑक्सिजन डिमांड वाढतं आणि ते फुलफिल तेवढ्या ब्लडमध्ये होत नाही ऑक्सिजन डिमांड आणि त्याच्यामुळे पेन होतो. त्याला आपण क्लासिकल अंजायना असं म्हणतो, क्लासिकल अंजायना किंवा स्टेबल अंजायना. आणि दुसरा जो प्रकार आहे प्रिन्स मेटल अंजायना किंवा त्याला व्हॅरियंट अंजायना म्हणतो, ओके, त्यामध्ये रेस्टिंग स्टेटलाच पेन असतं आणि त्याची पॅथोफिजियोलॉजी थोडी वेगळी आहे. ओके, प्रिन्स मेटल अंजायना त्याला आपण व्हॅरियंट अंजायना असं म्हणतो, ओके, त्यालाच आपण व्हॅसोस्पास्टिक अंजायना असं पण म्हणतो. तर यामध्ये काय होतं की करोनरी ब्लड वेसलमध्ये ब्लॉकेज तयार झालेला आहे, परंतु इन ॲडिशन टू दॅट ड्यू टू सम रिझन देर इज ए सडन स्पाझम ऑफ द करोनरी आर्टरी आणि त्या स्पाझम झाल्यामुळं ओ टू सप्लाय हा अजून कमी होऊन जातो. म्हणजे ह्या स्टेजमध्ये वर्क ऑफ द हार्ट वाढलेलं नव्हतं, रेस्टिंग स्टेटलाच पेन होतं, ने डेली ॲक्टिव्हिटी ज्या नॉर्मल आपण करतो त्यावेळेसच पेन होतं आणि त्यामुळं हे पेन कशामुळे होतं, व्हॅसो स्पाझम ऑफ द करोनरी आर्टरी आणि त्याला व्हॅसोस्पास्टिक अंजायना किंवा प्रिन्स मेटल अंजायना असंही म्हणतात. ओके, लक्षात आलं, त्यालाच व्हेरियंट अंजायना असंही म्हणतात. तर व्हॅसोस्पास्टिक किंवा प्रिन्स मेटल अंजायना किंवा व्हेरियंट अंजायनामध्ये
सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे की असे ड्रग यूज करा जे करोनरी वॅसो डायलिटेशन करतील. लक्षात आलं? दुसरा प्रकार लक्षात आला? आवाज येतोय ना? हो सर. ओके ठीक आहे. व्हॅरियंट अंजायना लक्षात आला तुमच्या? हो सर. ओके. आणि तिसरा अंजायनाचा प्रकार कोणता आहे? अनस्टेबल. अनस्टेबल अंजायना. तर अनस्टेबल अंजायना मध्ये हे रिकरंट ऑफ अटॅक ऑफ अंजायना असतात. तर जो एम्बोलस जो थ्रोम्बस तयार झालेला असतो, ओके, त्यामध्ये काय होतं की अशा पेशंटमध्ये रिकरंट अटॅक्स ऑफ अंजायना येतात, त्याला अनस्टेबल अंजायना असं म्हणतात. अनस्टेबल. आणि अशा पेशंटला एक मिनिट, ओके. तर अनस्टेबल अंजायनाच्या पेशंटला आपल्याला अँटी अँजायनल ड्रग बरोबर अँटी प्लेटलेट, अँटी लिपिड लोअरिंग ड्रग, अँटी कोएगुलंट ड्रग यांचीही गरज पडते. तर असे तीन प्रकारचे अंजायना आज आपण पाहणार आहोत. तर थोडक्यात फरक लक्षात आला क्लासिकल अंजायना आणि प्रिन्स मेटल अंजायना मधला? हो ओके क्लिअर येतोय आवाज आता का मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होतंय? ओके नाही क्लिअर असतो. क्लिअर ओके असतो. ओके 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 आता पहा, क्लासिकल अंजायना आपण पाहिलं होतं, त्यालाच आपण स्टेबल अंजायना असं म्हणतो. इट इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ अंजायना. ओके. त्यामध्ये फिक्स करोनरी आर्टरी मध्ये एक ब्लॉक तयार झालेला असतो, परंतु रेस्टिंग स्टेटला जरी ब्लॉक तयार झालेला असेल तरी पण जो रक्त पुरवठा त्या भागात होत आहे हार्टच्या मसलला तो सफिशियंट असतो टू फुलफिल द ऑक्सिजन डिमांड. सो ऍट रेस्टिंग स्टेट इन क्लासिकल अंजायना देर इज नो पेन. सो ऍट रेस्ट पेशंट डज नॉट डेव्हलप पेन बिकॉज डिमांड इज ऑल्सो लेस विच कॅन बी मेट इव्हन रिड्यूस ब्लड फ्लो. म्हणजे रेस्टिंग स्टेटला डिमांडच एवढं कमी असतं तर जो पण रक्त पुरवठा होतो आहे त्यातून जो ऑक्सिजन सप्लाय मिळत आहे तो सफिशियंट असतो. त्यामुळं रेस्टिंग स्टेटला क्लासिकल अंजायनामध्ये पेन नसतं. परंतु ज्यावेळेस पेशंट वर्क ऑफ द हार्ट वाढतं, जसं एक्सरसाइज, इमोशनल स्टेट असेल ड्युरिंग कॉइटस, तर त्यावेळेस ऑक्सिजन डिमांड वाढतं आणि तो ऑक्सिजन डिमांड त्या ब्लड फ्लोनी फुलफिल होऊ शकत नाही आणि त्यावेळेस पेन होतं. म्हणून क्लासिकल अंजायनामध्ये पेन हे वर्क ऑफ द हार्ट जेव्हा वाढतं, ओके, त्यावेळेस दिसून येतं. ओके. सो ड्युरिंग एक्सरसाइज, इमोशनल स्टिम्युलाय, मायोकार्डियल ऑक्सिजन डिमांड इज इंक्रीज अँड दॅट रिझल्ट इन अंजायना पेन. बिकॉज इन दॅट केस ब्लड सप्लाय तेवढंच राहणार आहे, कारण ॲथरोस्क्लेरोटिक नॅरोविंग झालेला आहे परंतु ऑक्सिजन डिमांड वाढलेला आहे. ओके ओके ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे, नेक्स्ट पॉइंट मी डिस्कस करणार आहे, हा डिटेलमध्ये नाही लक्षात ठेवला तरी चालेल. ओके. हा जो पॉइंट आहे, ओके, तर आता ऑक्सिजन डिमांड जी आहे ती हार्टची वाढलेली आहे क्लासिकल अंजायनामध्ये, आणि जो ब्लड फ्लो होत आहे त्या पार्टला, त्या ब्लड फ्लो थ्रू तेवढी ऑक्सिजन डिमांड पुरी होऊ शकत नाही, ओटो सप्लाय तेवढा नाही आणि त्यावेळेस पेन होतं. ओके. आणि त्यामुळे लेफ्ट वेंट्रिकुलचं फंक्शनही व्यवस्थित होत नाही. सो ड्यू टू इनएडिक्वेसी ऑफ इच्छेमिक लेफ्ट वेंट्रिकल. ओके. आता इच्छेमियामुळं लेफ्ट वेंट्रिकलचं कार्य व्यवस्थित होत नाही, त्यामुळं एंड डायस्टेलिक लेफ्ट वेंट्रिक्युलर प्रेशर राइजेस फ्रॉम 5 to 25 mm ऑफ Hg. जे लेफ्ट वेंट्रिक्युलर काम आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळं एंड डायस्टेलिक लेफ्ट वेंट्रिक्युलर प्रेशर राइज होतो. एंड डायस्टोलिक लेफ्ट वेंट्रिक्युलर प्रेशर राइज होतो 5 वरून 25 पर्यंत, आणि त्याला आपण
सब एंडोकार्डियल क्रंच म्हणतो. आणि दिस सब एंडोकार्डियल क्रंच ड्युरिंग डायस्टोल ॲग्रिवेट द इच्छेमा इन दिस केस. ओके, फर्दर इच्छेमा ॲग्रिवेट होतो. तर मी ते तुमच्याशी डिस्कस करतो काय आहे सब एंडोकार्डियल क्रंच. ओके, आणि त्याच्यामुळं काय होतं ड्युरिंग डायस्टोल हा सब एंडोकार्डियल क्रंच येतो. तर ह्याच डायग्राम मध्ये आपण पाहिलेलं आहे की ओके ओके आता बघा ही करोनरी आर्टरी आपल्याला माहित आहे इथं ब्लॉकेज तयार झालेला आहे, ब्लड फ्लो कमी झालेला आहे, ह्या इथून कमी झाल्यामुळे ह्या रिजनला ब्लड फ्लो कमी होणार. ओके, आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस ब्लड फ्लो कमी होतो ह्या रिजनमध्ये, तर ह्या रिजनमध्ये सब एंडोकार्डियल रिजनमध्ये जो ब्लड फ्लो कमी झालाय त्यावेळेस तिथं इच्छेमिया डेव्हलप होतो. आणि इच्छेमिया डेव्हलप झाल्यामुळे लेफ्ट वेंट्रिक्युलर जे लेफ्ट वेंट्रिकलचं फंक्शन जे आहे ते व्यवस्थित होत नाही आणि लेफ्ट वेंट्रिक्युलर एंड डायस्टोलिक प्रेशर जे आहे ते 5 mm of Hg वरून 25 mm of Hg होतं ड्युरिंग डायस्टॉल. ड्युरिंग डायस्टॉल लेफ्ट एंड डायस्टोलिक प्रेशर वाढतं 5 वरून 25 mm of Hg आणि त्यामुळं काय होतं सब एंडोकार्डियल क्रंच. तर ही जी ब्लड व्हेसल आहे रेझिस्टन्स व्हेसल ह्या डायग्राममध्ये ही अशी दिसत आहे तुम्हाला. आणि ह्या डायग्राममध्ये बघा काही फरक आहे ही जी ब्लड व्हेसल चेंज आहे. ओके, जे सब एंडोकार्डियल रिजनला सप्लाय करते. ओके, ह्या ब्लड व्हेसलमध्ये काही फरक जाणवतोय तर ह्याला आपण सब एंडोकार्डियल क्रंच म्हणतो. आणि सब एंडोकार्डियल क्रंचमुळं फर्दर ब्लड फ्लो टू धिस रिजन जे आहे ह्या ब्लड वेसलमधून जे सब एंडोकार्डियल रिजनला ब्लड फ्लो होणार आहे तो अजून कमी होतो. तर एक लक्षात घ्या ज्यावेळेस एन डायस्टोलिक प्रेशर 5 वरून 25 पर्यंत जातं त्यावेळेस डायस्टोलच्या वेळेस सब एंडोकार्डियल क्रंच होतो. ओके, आता एक लक्षात ठेवा सब एंडोकार्डियल क्रंचमुळं तिथून जो ब्लड फ्लो होत आहे सब एंडोकार्डियल रिजनला त्या ब्लड वेसलमधून तो कमी होणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या बॉडीला रक्त जे पुरवठा जो आहे किंवा ब्लड फ्लो जो आहे तो सिस्टोलच्या वेळेस होतो का डायस्टोलच्या वेळेस ड्युरिंग सिस्टोल. सिस्टोल सिस्टोलच्या वेळेस काय होतं वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होता. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्ट होते. झाल्यामुळे अॅओर्टात ब्लड जातं आणि अॅओर्टा थ्रू पूर्ण बॉडीला जातं. म्हणजे सिस्टोलच्या वेळेस ब्लड फ्लो टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी होतं. म्हणजे सिस्टोल ड्युरिंग सिस्टोल कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट होणार आणि ब्लड हे लेफ्ट व्हेंट्रिकुलमधून कशात येणार अॅओर्टामध्ये आणि तिथून पूर्ण बॉडीला जाणार हे तर आहे. परंतु हृदयाला रक्त पुरवठा कधी होतो ड्युरिंग डायस्टॉल. ड्युरिंग डायस्टॉल जेव्हा कार्डियक मसल रिलॅक्स होता त्यावेळेस करोनरी मधून हा रक्त पुरवठा हृदयाला होतो. तर आता सब एंडोकार्डियल लेफ्ट वेंट्रिक्युलर एंड डायस्टोलिक प्रेशर वाढल्यामुळं सब एंडोकार्डियल क्रंच तयार होतो आणि त्यामुळं जो रक्त पुरवठा आहे हृदयाला तो अजून कमी होतो. बरोबर आहे, तर त्यामुळं अजून इच्छेमिया ॲग्रिवेट होतो, अजून पेन ॲग्रिवेट होतो. तर थोडक्यात एक याच्यातून एकच लाईन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, हे कोणी तुम्हाला एग्जाम मध्ये विचारणार नाही की सब एंडोकार्डियल क्रंच कशामुळे होतो आणि त्याच्यामुळे काय होतं. तर सब एंडोकार्डियल क्रंच म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. ओके, त्याला एक नाव दिलंय ते सब एंडोकार्डियल क्रंच. ज्यावेळेस आपण नायट्रेटची मेकॅनिझम पाहणार आहोत त्यावेळेस ते थोडं तो वर्ड परत येणार आहे म्हणून मी तुम्हाला इथं डिस्कस करत आहे की सब एंडोकार्डियल क्रंच हा एंड डायस्टोलिक लेफ्ट वेंट्रिक्युलर प्रेशर 5 वरून 25 पर्यंत गेल्यामुळं होतो आणि त्यामुळं तो जो इच्छेमय झालेला आहे तो अजून ॲग्रिवेट होतो. बरोबर आहे, म्हणजे पहिले इच्छेमय होणार, इच्छेम्यामुळं लेफ्ट वेंट्रिक्युलरचं फंक्शन व्यवस्थित होणार नाही, ब्लड फ्लो व्यवस्थित न झाल्यामुळं लेफ्ट वेंट्रिक्युलरचं कार्य व्यवस्थित होणार नाही. ओके, जेवढी ऑक्सिजन डिमांड आहे तेवढी भेटत नाही आहे त्यामुळे लेफ्ट वेंट्रिक्युलर त्याचं कार्य व्यवस्थित करणार नाही आणि त्यामुळे एंड डायस्टोलिक प्रेशर वाढेल 5 वरून 25 पर्यंत, त्याला सब एंडोकार्डियल क्रंच म्हणता.
आणि तो एचएमआय काय होईल, ॲग्रिवेट करेल. तर सब एंडोकार्डियल क्रंच म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे, आणि तो कशामुळे होतो, ड्यू टू इन्क्रीज इन डायोस्टोलिक लेफ्ट वेंट्रिक्युलर प्रेशर, इट रायजेस फ्रॉम 5 to 25. आणि सब एंडोकार्डियल क्रंच झाल्यामुळं एचएमआय अजून ॲग्रिवेट होतो त्या रिजनचा. ओके, आता क्लासिकल अंजायनामध्ये कोणते ड्रग आपण यूज केले पाहिजे? करोनरी व्हॅसोडायलेटर यूज केले पाहिजे की जे वर्क ऑफ द हार्ट कमी करतात ते यूज केले पाहिजे? तर क्लासिकल अंजायनामध्ये आपण मुख्यतः जे ड्रग वर्क ऑफ द हार्ट कमी करताय ते आपण यूज केले पाहिजे. लक्षात आलं? वर्क ऑफ द हार्ट कमी झालं म्हणजे काय होईल, कमी ऑक्सिजन डिमांड कमी होईल. ऑक्सिजन डिमांड कमी, म्हणजेच क्लासिकल अंजायनामध्ये एम काय आपलं, मेन काय कमी करायचं, ओटू डिमांड. आणि ओटू डिमांड कमी करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, वर्क ऑफ द अच्छा हार्ट वर्क कमी करावं लागेल. म्हणजे वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे ड्रग आपल्याला यूज करावं लागतात. मग वर्क ऑफ द हार्ट कसं कमी होणार? ओके, वर्क ऑफ द हार्ट कसं कमी होऊ शकतो? एक डायरेक्टली काही ड्रग आहे ते हार्टवर ॲक्ट होतात आणि हार्टची ॲक्टिव्हिटी कमी करतात. मग ते निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक आणि आयनोट्रॉपिक इफेक्ट करतात, आणि त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होतो. लक्षात आलं? म्हणजे वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे ड्रग, काही ड्रग असे ते डायरेक्टली कशावर ॲक्ट होतात, हार्टवर. हार्टवरती एक्झाम्पल बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स काय करतील, वर्क ऑफ द हार्ट कमी करतील. कसं? ड्यू टू निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक आणि ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. ओके, ही एक वे आहे वर्क ऑफ द हार्ट कमी करण्याची. दुसरं, काही ड्रग जे आहेत ते प्री लोड आणि आफ्टर लोड कमी करून वर्क ऑफ द हार्ट कमी करतात. आता हे प्री लोड आणि आफ्टर लोड कमी करणारे ड्रग कोणते आहे, तर ते आपण नंतर पाहणार आहे त्याचा अर्थ काय. तर एक लक्षात घ्या, प्री लोड कधी कमी होतो, ज्या वेळेस व्हेनोडायलेटेशन होतं. व्हेनोडायलेटेशन करणारे ड्रग प्री लोड कमी करतात, आणि आफ्टर लोड हे आर्टेरियो डायलेटर आहेत ते आफ्टर लोड कमी करतात. आणि ज्यावेळेस प्री लोड किंवा आफ्टर लोड कमी होतो त्यावेळेसही वर्क ऑफ द हार्ट कमी होतो. लक्षात आलं? आणि क्लासिकल अंजायनामध्ये मुख्यतः जे ड्रग वर्क ऑफ द हार्ट कमी करतात बाय आयदर बाय डायरेक्टली ॲक्टिंग ऑन द हार्ट और बाय आयदर बाय डिक्रीजिंग प्री लोड और आफ्टर लोड, ते ड्रग आपण क्लासिकल अंजायनामध्ये प्रेफर्ड करतो. लक्षात आलं हे? हो सर. ओके ओके ओके, ते तर आहे, ही मेन मेकॅनिझम आहे. आता दुसरा वे असा आहे, म्हणजे दोघांपैकी कोणतं प्रेफर केलं करतात ते मी तुम्हाला सांगितलं, ओ टू डिमांड कमी करणारे ड्रग. दुसरा ऑप्शन जो आहे ते असे ड्रग आहेत जे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो करतात. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो म्हणजे काय करतात, ते कॅरेक्टरिस्टिकली इच्छेमिक रिजनचा ब्लड फ्लो वाढवतात, त्याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो म्हणतात. काय म्हणतात, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. त्यात करोनरी आर्टरी डायलेटर्स यूज करतो आपण, करोनरी आर्टरी डायलेटर्स, करोनरी व्हॅसो डायलेटर, ते रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो करतात. ओके ठीक आहे, आता हे झालं क्लासिकल अंजायनामध्ये कोणते ड्रग इफेक्टिव्ह आहेत. दुसरा जो प्रकार आहे व्हॅरियंट अंजायनाचा, त्याला प्रिन्स मेटल अंजायना म्हणतात, त्यालाच व्हॅसोस्पास्टिक अंजायना असं म्हणतात. ओके, आणि हे अटॅक ड्युरिंग रेस्ट येऊ शकतात, ड्युरिंग स्लीप येऊ शकतात आणि अनप्रेडिक्टेबल असतात. आणि हे कशामुळे होतात, ऑलरेडी करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज असतं. ओके, परंतु रेस्टिंग स्टेटला, हां रेस्टिंग स्टेटला तेवढा ऑक्सिजन सप्लाय सफिशियंट असतो टू फुलफिल द ओ टू डिमांड. परंतु काही वेळेस सडन करोनरी व्हॅसोस्पाझम होतं, इन ॲडिशन टू ब्लॉकेज देर इज ॲडिशनल करोनरी व्हॅसोस्पाझम. आणि करोनरी व्हॅसोस्पाझम झाल्यामुळं फर्दर ब्लड फ्लो टू द हार्ट काय होईल, डिक्रीज होतो, आणि त्यामुळं ऑक्सिजन सप्लाय कमी झाल्यामुळं पेन होतो, त्याला आपण व्हॅरियंट अंजायना किंवा प्रिन्स मेटल अंजायना म्हणतो.
त्यालाच आपण वॅसोस्पास्टिक अंजायना म्हणतो. आणि यामध्ये कोणते ड्रग यूज करणार तुम्ही, ओटू डिमांड कमी करणारे की ओटू सप्लाय वाढवणारे? ओटू सप्लाय वाढव म्हणजेच करोनरी व्हॅसो डायलेटर आपल्याला मेनली डायलेटर यूज करावं लागतात. ओके, तर करोनरी व्हॅसो डायलेटर आपण इथं यूज करणार, करोनरी व्हॅसो डायलेटर, कारण हा व्हॅसोस्पाझममुळे होतो, मग करोनरी व्हॅसो डायलेटर द्या. ओके, वर्क ऑफ द हार्ट तसं व्यवस्थित नॉ रेस्टिंग स्टेटलाच पेन होतंय, त्याच्यापेक्षा तर वर्क ऑफ द हार्ट आपण कमी करू शकत नाही नॉर्मल वर्कपेक्षा. बरोबर आहे, तर हे झालं व्हेरियंट अंजायना. अनस्टेबल अंजायनामध्ये काय होतं की जे अथेरोस्क्लेरोटिक प्लॅकू तयार झालाय, जो ब्लॉक तयार झालाय, तो रप्चर होतो थोडा आणि तो परत प्लेटलेट ॲग्रिगेशन करतो. ओके, आणि रिकरंट अटॅक असतात अनस्टेबल अंजायनामध्ये, आणि त्यासाठी आपल्याला अँटी अँजायनल ड्रग तर देणं गरजेचंच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला अँटी अँजायनल ड्रग बरोबर अँटी प्लेटलेट ड्रग आणि स्टॅटिन्सही यूज करावं लागतात. तर अनस्टेबल अंजायनाच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला अँटी अँजायनल ड्रग बरोबर अदर ड्रग्स यूज करणं गरजेचं आहे, त्यात अँटी प्लेटलेट ड्रग आहेत आणि लिपिड लोअरिंग ड्रग, त्यात स्टॅटिन्स आहेत. तर हे झालं अनस्टेबल अंजायना. त्यात रिकरंट अटॅक्स असतात अंजायनाचे, म्हणून त्याला अनस्टेबल अंजायना असं म्हणतात. आता ड्रग युजफुल इन अंजायना, तुम्ही कोणते ड्रग्स अंजायनासाठी यूज करतात डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये? एनटीजी ओके, एनटीजी, नायट्रोग्लिसरीन, त्यालाच ग्लिसरल ट्रायनायट्राइट म्हणतात. अजून आयसोसॉर्बेट मोनोनायट्रेट आयसोसॉर्बाइड मोनोनायट्राइट. ओके, एनी अदर ड्रग ते सोडून? रॅनोलाझिन यूज करतो सर ओके, रॅनोलॅझाइन विषयी माहीत आहे तुम्हाला? ओके ट्रायमेटाझिडिन करतो ओके, रॅनोलॅझाइनचा यूज आहे, करतो सर ट्रायमेटाझिडिन अनुभव पण आहे. हो ट्रायमेटाझिडिन पण आता न्यूली ते बरेच काढलो आता तेच यूज होतंय प्रायव्हेट ओके, आता हे रॅनोलॅझिन आणि ट्रायमेटाझिडिन आहे ना, नॉन हिमोडायनेमिक मेकॅनिझमनी ऍक्ट होणारे ड्रग आहे, न्युअर अँटी एंजाइनल ड्रग आहे. एमबीबीएस तर आम्ही हे ड्रग फक्त शेवटी सांगतो, कारण हे नवीन ड्रग कोणाला माहीत नसतात. तर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे तुम्हाला रॅनोलॅझाइन माहीत असेल, ट्रायमेटाझिडिन माहीत आहे. ओके, तर खूप जणांना जीटीएन सोडून बाकीचे ड्रग माहीत नसतात. ओके, तर रॅनोलॅझाइन आणि ट्रायमेटाझिडिनही आता यूज होतात, तर आपण त्याविषयी पण डिटेल जाणून घेणार आहोत, रॅनोलॅझिन आणि ट्रायमेटाझिडिन कसे ऍक्ट होतात ते. ओके ओके, अजून काही ड्रग जीटीएन सोडून? बीटा ब्लॉकर वगैरे हे पण देतात त्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स यूज करता? ओके, जे कोरंडील निफेडिपिन पण देतात. निफिडिपिन, निकोरंडील वगैरे पण देतात निफिडिपिन जो आहे करायला ना, तो अंजायनामध्ये आपण म्हणजे काय म्हणता येईल की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करतो आपण अंजायनामध्ये, असं नाही की नाही करत, परंतु रिफिडिपिनने काय होतं पहा, शॉर्ट रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ॲक्टिवेशन झालं तर वर्क, म्हणजे टॅकिकार्डिया किंवा कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, हेवी कंडक्शन, त्या गोष्टी वाढतात. म्हणून कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये दुसरे ड्रग जे आहेत निफिडिपिन पेक्षा दुसरे, किंवा निफिडिपिन सस्टेन रिलीज केलं तर एक वेळ आपण ठीक आहे म्हणू शकतो, कारण जे लॉन्ग ॲक्टिंग ड्रग आहेत त्यांच्याबरोबर रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ॲक्टिवेशन नाही आहे एवढं. ओके, तर निफिडिपिन हा आपण म्हणजे कॉमनली यूज नाही होत असं म्हणू शकतो. निकोरेंडिल करतो निकोरेंडिल ट्रक करतो ओके, निकोरँडिल. ओके, निफिडिपिन कसं यूज करतात सर, कोणत्या रूटनी? म्हणजे हायपरटेन्शन जर असेल सर चेस्ट पेन विथ हायपरटेन्शन अँजायना विथ हायपरटेन्शन असेल तर सबलिंगल, इट वर्क व्हेरी वेल विथ जीटीएन विथ निफिडिपिन सबलिंगुअल द्यायचं पहिले ओके, सबलिंगुअल एक दोन ड्रॉप दिले की बीपी लवकर कंट्रोल होतं ते हाँ ओके. आता कसं आणि आहे अँजायना पण कमी होतो गोल्डन आवर्स जीटीएन मुळे अँजायना तर कमी होईलच, पण जो निकोरँडिलचा यूजचा प्रॉब्लेम आहे ना, तर ते आता पहिले सबलिंग्युअल बीपी कमी करण्यासाठी खूप कॉमनली यूज व्हायचा सबलिंग्युअल, परंतु आता रिकमेंडेशन अशा आहेत गाईडलाईन्स की सबलिंग्युअल निफिडिपिन आपण यूज नाही केला पाहिजे. स्टील आता इंडियात
सिनेरिओ प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू हे वेगळे असतात. गाईडलाईन सगळेच गोष्टी इंडियात फॉलो होत नाही, परंतु फॉरेन्समध्ये ज्या गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईननुसारच ट्रीटमेंट जाते. म्हणजे प्रत्येक जी गाईडलाईन आहे, आता अमेरिकन हार्ट असोसिएशनची गाईडलाईन असेल तर USA मध्ये त्या गाईडलाईनच फॉलो करतात. तर निफिडिपिनचा प्रॉब्लेम असाच आहे की क्लिनिकल ट्रायलमध्ये त्यांचे काही कार्डिओवॅस्क्युलर मॉर्बिडिटी मॉर्टेलिटी दिसून येते ड्यू टू शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन जे आहे त्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला. रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ॲक्टिवेशन जास्त होतं, त्यामुळे हार्ट फेल्युअरचे पेशंट असतील किंवा अँजायनाचे पेशंट आहे, काही पेशंटला कधी कधी ॲग्रिव्हेट पण होऊ शकतं असं क्लिनिकल ट्रायलमध्ये दिसून आले. त्यामुळे निफिडिपिन जो आहे त्याचा यूज आपण हायपरटेन्शनमध्ये पण सबलिंगल अवॉइड केला पाहिजे असं म्हणतो. आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अँजायनात यूज करतात तर आपण लॉन्ग ॲक्टिंग जे आहेत ते प्रेफर केले पाहिजे. ओके, निकोरँडील आता सांगितलं, पोटॅशियम चॅनल ओपनर तो पण आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर ओव्हरऑल तुम्हाला अँजायनामध्ये कोणते ड्रग यूज होतात त्याचं आयडिया आलेली आहे. एक नायट्रेट्स ग्रुप तुम्ही पहिल्यांदा सांगितला, त्यानंतर तुम्ही नॉन हिमोडायनेमिक मेकॅनिझमने जे ॲक्ट होणारे आहेत रॅनोलॅझिन ट्रायमेटाझिडिन जे ड्रग न्यूअर आहेत पण तुम्हाला माहीत आहेत, तर ते पण ड्रग आता पॉप्युलर झालेत. त्याचप्रमाणे निकोरँडील एक सांगितलं, त्याप्रमाणे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स तुम्ही सांगितलं, बीटा ब्लॉकर्स आपण डिस्कस केलेला आहे. तर हेच ग्रुप आहेत याचे क्लासिफिकेशनमध्ये. तर GTN हा नवीन आहे, बीटा ब्लॉकर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ऑलरेडी झालेले आहेत. ओके, आणि नॉन हिमोडायनेमिकने जे ॲक्ट होतात ते आपण पाहणार आहोत. आता क्लासिफिकेशन आत्ता मी डिस्कस करतो, कारण तुम्ही आता भरपूर सारे ड्रग्स पहिले मी त्यासाठी डिस्कस केले की तुम्हाला त्या क्लासिफिकेशन सोपं वाटावं. तर पहिला ग्रुप जो आहे तो नायट्रेट आहे. ओके, नायट्रेट्स हे नायट्रेट जे आहेत ते अंजायनामध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर होतात. त्यातले त्याचे ग्लिसरल ट्रायनायट्रेट GTN इट इज कन्सिडर ॲज अ ड्रग ऑफ चॉईस इन क्लासिकल अंजायना ॲज वेल ॲज इट इज कन्सिडर ॲज अ ड्रग ऑफ चॉईस इन व्हेरियंट अंजायना ऑल्सो. सो इन एनी टाईप ऑफ अंजायना द ड्रग ऑफ चॉईस इज GTN. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नायट्रो ग्लिसरीन. तर याच्यामध्ये कोणकोणते ड्रग आहे नायट्रेट्समध्ये? ओके, तर यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, पहा ग्लिसरल ट्रायनायट्रेट तर तुम्हाला माहीतच आहे, तर तुम्हाला मोनोनायट्रेट एक लक्षात ठेवायचं आहे, ट्रायनायट्रेट एक लक्षात ठेवायचं आहे, ट्रायनायट्रेट एक लक्षात ठेवायचं आहे आणि टेट्रानायट्रेट एक लक्षात ठेवायचं आहे. तर मोनोनायट्रेट कोणता आहे? आयसोसॉर्बाइट मोनोनायट्रेट. डायनायट्रेट कोणता आहे? तोच आहे, आयसोसॉर्बाइट डायनायट्रेट. ट्रायनायट्रेट कोणता आहे? ग्लिसरल ट्रायनायट्रेट. आणि टेट्रानायट्रेट कोणता आहे? पेंटा इराइथ्रिटॉल टेट्रानायट्रेट. आणि अजून एक आहे अमाइल नायट्राइट, पण हा जास्त आणि जास्त कॉमनली यूज होत नाही. ओके, ते सायनाइड पॉइझनिंगमध्ये आपण यूज करतो. तर नायट्रेट्समध्ये मोनोनायट्रेट डायनायट्रेट ट्रायनायट्रेट आणि टेट्रानायट्रेट असे नावं लक्षात ठेवले तर लक्षात ठेवायला सोपं आहे. आयसोसॉर्बाइट मोनोनायट्रेट, आयसोसॉर्बाइट डायनायट्रेट, ग्लिसरील ट्रायनायट्रेट आणि पेंटा इरेथ्रिटॉल टेट्रानायट्रेट. आणि अजून एक अमाइल नायट्राइट आहे, नायट्रेट नाही, अमाइल नायट्राइट. तर नायट्रेटचे एक्झाम्पल लक्षात आले तुमच्या? ओके, आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके, कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये डायहायड्रोपायरिडीन आणि नॉन डायहायड्रोपायरिडीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. डायहायड्रोपायरिडीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये ॲम्लोडिपिन नायट्रेटडिपिन हे ड्रग आहेत. आता सगळेच ड्रग आपण इथं मेन्शन केले नाही, जे कॉमनली होतात ते आपण करतो. आणि नॉन डायहायड्रोपायरिडीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये व्हरापामिल आणि डिल्टेयाझेम. ओके, तर बाकी नावं तुम्ही कॅल्सिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू लिहिली तरी चालू शकता. बीटा ब्लॉकर्समध्ये आपण प्रोपेनॉलॉल ॲटिनॉलॉल मेटोप्रोलॉल असे बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. बेटर टू यूज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. तर बीटा ब्लॉकरमध्ये प्रोपेनॉलॉल आहे, ॲटिनॉलॉल आहे, मेटोप्रोलॉल आहे. नेक्स्ट निकोरँडील तुम्ही सांगितलं, पोटॅशियम चॅनल ओपनर. ओके,
आता नेक्स्ट जो दोन ग्रुप आहे ते न्यूअर अँटी अँजाइनल ड्रग आहे आणि ते नॉन हिमोडायनॅमिक मेकॅनिझमनी ऍक्ट होतात. आणि ते कोणत्या मेकॅनिझमनी ऍक्ट होतात ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी काही माहीत पाहिजे, त्या माहीत झाल्यानंतर आपल्याला त्या ड्रगची मेकॅनिझम समजण्यास सोपी जाणार आहे. तर त्यामध्ये ट्रायमेटाझिडिन आहे आणि रॅनोलॅझिन आहे. तर ट्रायमेटाझिडिन हा पी फॉक्स इनहिबिटर आहे. ओके, तर पी फॉक्स इनहिबिटरमध्ये ट्रायमेटाझिडिन आहे आणि रॅनोलाझिन हा पी फॉक्स इनहिबिटर पण आहे आणि त्याचबरोबर सोडियम चॅनल ब्लॉकर पण आहे. रॅनोलॅझिन, तर रॅनोलॅझिन हा लेट सोडियम चॅनल ब्लॉकर प्लस पी फॉक्स इनहिबिटर आहे आणि ट्रायमेटाझिडिन फक्त पी फॉक्स इनहिबिटर आहे. ओके, तर हे ड्रग कसे ऍक्ट होतात ते आपण नंतर पाहणार आहोत. फक्त रॅनोलाझाइन, ट्रायमेटाझिडिन हे नावं नवीन आहेत, ते लक्षात ठेवायला थोडे डिफिकल्ट असतील तुम्ही जर ऐकले नसतील. ज्यांनी आय सी यू सेटअपमध्ये वर्क केलेलं आहे त्यांना हे नावं ऑलरेडी माहीत आहे, ट्रायमेटाझिडिन, रॅनोलाझिन. ओके, फक्त आता ते पी फॉक्स इनहिबिटर आणि सोडियम चॅनल ब्लॉकर हे जे मेकॅनिझम्स आहेत ह्या तुम्हाला माहिती करून घ्यायच्या आहेत. तर लॉंग क्वेश्चनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला अंजायनामध्ये नायट्रेट विषयी सगळं माहीत असणं गरजेचं आहे. नायट्रेटचं कार्य कसं आहे, मेकॅनिझम कशी आहे, त्या मेकॅनिझममुळं फार्माकोलॉजिकल इफेक्ट कोणते होतात, अदर सिस्टीमवर काय इफेक्ट आहे, त्याचे युजेस काय नायट्रेटचे, अदर दॅन अंजायना कुठं नायट्रेट्स यूज होतो आणि त्याचप्रमाणे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नायट्रेट्सविषयी माहीत असणं गरजेचं आहे ॲज ए पार्ट ऑफ लॉंग क्वेश्चन ऑफ अंजायना. तर आपण आता नायट्रेट्सविषयी जाणून घेऊया. तर एक्झाम्पल लक्षात आले तुम्हाला, मोनोनायट्रेट, डायनायट्रेट, टेट्रानायट्रेट, सॉरी ट्रायनायट्रेट आणि टेट्रानायट्रेट एक्झाम्पल लक्षात राहतील. ओके, ठीक आहे. कोणकोणते होते? लिस्टिन, ट्रायनायट्रेट, आयसोसॉर्बेटेड मोनोनायट्रेट, आयसोसॉर्बेटेड डायनायट्रेट आणि आयसोसॉर्बाइट मोनोनायट्रेट, आयसोसॉर्बाइट डायनायट्रेट, ग्लिसराइल ट्रायनायट्रेट आणि पेंटा इरेथ्रिटॉल टेट्रानायट्रेट आणि अमिल लास्ट नायट्रेट. होता अमाइल नायट्राइट. ओके, लक्षात आले. ओके, आता मी तुम्हाला काही गोष्टी नायट्रेट विषयी ऑलरेडी सांगितल्यात कालच्या लेक्चरमध्ये. काय सांगितले होते, नायट्रेट कसं ऍक्ट होतं, नायट्रेट व्हेनोडायलेटर आहे. प्रीडॉमिनंट वेनोडायलेटर, परंतु हाय डोसला आर्टेरियोडायलेटर ऍक्शन पण आहे. प्रीडॉमिनंट वेनोडायलेटर पण ऍट हाय डोस आर्टेरियोडायलेटर इफेक्शन आहे. ओके, पण हे व्हेनोडायलेटेशन किंवा आर्टेरियोडायलेटेशन कशामुळे होतं? नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो. व्हेरी गुड, हा पॉइंट तुमचा माहीतच पाहिजे. नायट्रेट्स आर इफेक्टिव्ह बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साईड. ओके, नायट्रेट. ओके, तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पाहूया आपण. ओके, तर ती कशी आहे आता दोन थोडक्यात तुम्हाला जर मेकॅनिझम लक्षात ठेवायचे असेल तर, म्हणजे डिटेलमध्ये मेकॅनिझम नसेल लक्षात राहत, तर तुम्हाला इतकं तर माहिती आहे, नायट्रेट्स दीज आर द ड्रग्स विच ॲक्ट बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साईड अँड ड्यू टू रिलीज ऑफ नायट्रिक ऑक्साईड देर इज प्रीडॉमिनंट फेनोडायलेटेशन ॲट हाय डोस. नायट्रेट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर आर्टेरियो डायलेटेशन. इतकं तर लिहू शकता तुम्ही, इतकी तर मेकॅनिझम लिहिता येईल तुम्हाला. ओके, म्हणजे आपल्याला एखादा क्वेश्चनचा आन्सर लिहिता येत नसेल डिटेल, तरी पण त्याची बेसिक मेकॅनिझम माहीत असेल ती लिहायची. म्हणजे एक्झाममध्ये जितकं आपल्याला त्याविषयी माहिती आहे तेवढं लिहायचं ट्राय करतं. ते बरोबर आहे, चूक आहे, द्विधा मनस्थिती आहे, लिहू का नको त्याच्यात वेळ घालवायचा नाही, लिहून टाकायचं. चुकीचं असेल तर ते चुकीचं असलं तरी त्यात काही निगेटिव्ह मार्किंग नसतं, बरोबर आहे. काही वेळेस असं असतं हे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही, लिहू का नको, लिहू का नको, याच्यामध्ये लिहित नाही काही जण. आणि ॲटलिस्ट काहीतरी मार्क पडले असते तिथं, ते पडत नाही. आणि खूप क्वेश्चनला असे असते तिथं अर्धा एक वाढला, असे चार पाच क्वेश्चनचे तरी पण 3-4 मार्क वाढू शकता. तर ती गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की आपण जेवढं आपल्याला वाटतंय बरोबर आहे, द्विधा मनस्थितीत जरी असेल किंवा कन्फ्युजन जरी असेल तरी लिहायचं ट्राय करायचं. ओके, तर
मेकॅनिझम ऑफ ॲक्शन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ज्यावेळेस आपण नायट्रेट्स घेतो, ओके, वेन नायट्रेट्स एंटर इन टू द सर्क्युलेशन देर इज अ रिलीज ऑफ नायट्रिक ऑक्साईड एन्झाईम फ्रॉम नायट्रेट अँड फॉर दॅट सम एन्झाईम्स आर रिक्वायर्ड. देर आर सम एन्झाईम्स विच प्रोड्यूस डिग्रेडेशन ऑफ नायट्रेट्स. सो वेन नायट्रेट्स एंटर्स इन टू द सर्क्युलेशन दे अंडरगो एन्झायमॅटिक डिग्रेडेशन अँड ड्यू टू दॅट देर इज अ रिलीज ऑफ नायट्रिक ऑक्साईड. आता एक लक्षात घ्या, जे एन्झाईम नायट्रेट्सचं डिग्रेडेशन करतात आणि त्यातून नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतो, ते एन्झाईम जास्त व्हेन्समध्ये असल्यामुळं व्हेनोडायलेटेशन ही प्रॉमिनंट ॲक्शन आहे आणि हाय डोसला आर्टेरियो डायलेटेशन होतं. लक्षात आलं तुमच्या? सोडियम नायट्रोक्रुसाइड हा आर्टेरियो व्हेनोडायलेटर आहे, तो पण नायट्रिक ऑक्साईडच रिलीज करतो, बरोबर आहे. त्यासाठी जे एन्झाईम्स लागतात, ओके, त्यासाठी जे एन्झाईम्स लागतात ते आर्टरीज आणि व्हेन्समध्ये पण आहे, ते त्या सोडियम नायट्रोक्रुसाइडचं डिग्रेडेशन करतं आणि त्यातून नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतो. त्यामुळं सोडियम नायट्रोक्रुसाइड हा नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो, पण तो काय आहे? आर्टेरियो व्हेनोडायलेटर. नायट्रेट्स आर प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आर प्रिडॉमिनंट आर्टेरियो डायलेटर. आर्टेरियो डायलेटर. लक्षात आले हे? ओके. एसी इनहिबिटर ए आर बी व्हेनो प्लस आर्टेरियो बोथ. व्हेनो प्लस आर्टेरियो डायलेटर. ओके, ठीक आहे. आणि व्हेन नायट्रिक ऑक्साईड इज रिलीज, दिस रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिवेशन ऑफ वन एन्झाईम. येस्टरडे आय हॅव डिस्कस अँड द नेम ऑफ दॅट एन्झाईम इज गॉनायलिन सायक्लेज. ओके, गॉनायलिन सायक्लेज. नेम ऑफ द एन्झाईम इज गॉनायलिन सायक्लेज. ओके. आता हे गॉनायलिन सायक्लेज कसली लेवल वाढवतं? सायक्लिक जीएमपी. ओके, जसं ॲडिनिलिन सायक्लेज कसली लेवल वाढवत होतं? सिंथेसिस सायक्लिक साइक्लिक जीएम. एएमपीची. ओके, तसं गॉनायलिन सायक्लेज एन्झाइम ऍक्टिवेट झालं तर स्मूथ. आता हे कसं, ह्याचे ऍक्शन होत आहे ते आपण स्मूथ मसल्स मध्ये डिस्कस करत आहोत. ज्यावेळेस ऑर्गॅनिक नायट्रेट्स आपण घेतो त्यावेळेस एन्झायमॅटिक डिग्रेडेशन होऊन नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं आणि जे ब्लड व्हेसलचे स्मूथ मसल आहे त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड जे रिलीज झालं ते कोणतं एन्झाईम ऍक्टिवेट करतील? ग्वानायलिन सायक्लेज. मग स्मूथ मसल्समध्ये सायक्लिक जीएमपीची लेवल वाढेल. ओके, आणि सायक्लिक जीएमपी काय करतो? सायक्लिक जीएमपी स्मूथ मसल रिलॅक्स करतो आणि त्याच्यामुळं नायट्रेट्स जे आहे ते व्हॅसोडायलिटेशन करतात. ओके, म्हणजे नायट्रेटचं व्हॅसोडायलिटेशन कसली लेवल वाढल्यामुळं झालेलं आहे? सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढते त्याच्यामुळे. सायक्लिक जीएमपीची लेवल वाढल्यामुळे झालं. हे तर लक्षात आलं तुमच्या? सायक्लिक जीएमपीची लेवल वाढल्यामुळे. आता सायक्लिक जीएमपीची लेवल वाढल्याने काय होतं त्याविषयी थोडं जाणून घेऊया. अजून आपण डिटेलमध्ये चाललेलो आहोत. सायक्लिक जीएमपीची लेवल वाढली तर काय होतं? तर सायक्लिक जीएमपीची लेवल वाढल्यामुळं काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला माहीत आहे की ॲक्टिन मायोसिन कपलिंग झालं तर स्मूथ मसलचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. लक्षात आलं? पण त्यासाठी मायोसिन कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये. आता ते फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये मायोसिन होण्यासाठी, म्हणजे मायोसिनचं कन्वर्जन फॉस्फोरायलेटेड मायोसिन मध्ये होण्यासाठी एक एन्झाईम लागतं, तो कोणता आहे? मायोसिन लाईट चेन कायनेज. आता तो जर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असेल तरच तो मायोसिनचं कन्वर्जन फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये करेल. तर मी तुम्हाला ते कसं घडतं ते मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल ते. ओके, तर मग सायक्लिक जीएमपी काय करतो ते नंतर मी सांगणार आहे. तर मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम जो असतो तो ॲक्टिवेट झाल्यावर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. त्याचं नाव आहे मायोसिन लाईट चेन कायनेज फॉस्फेट. काय नाव आहे त्या एन्झाईम ॲक्टिव्ह फॉर्मचं? मायोसिन लाईट चेन कायनेज फॉस्फेट. आणि हा मायोसिन लाईट चेन कायनेज फॉस्फेट एन्झाईम कशासाठी लागतो?
कन्वर्जन ऑफ मायोसिन फिलामेंट टू फॉस्फोराइलेटेड मायोसिन, कशात कन्वर्ट करतो तो मायोसिनला? फॉस्फोराइलेटेड मायोसिन मध्ये. आणि हा फॉस्फोराइलेटेड मायोसिन कशा बरोबर कंबाईन होतो? ऍक्टिन ऍक्टिन बरोबर. मायोसिन. आणि त्यामुळं ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होऊन कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे ऍक्टिंग मायोसिन कपलिंग झालं तरच कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि ऍक्टिंग मायोसिन कपलिंग साठी मायोसिन कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? फॉस्फोराइलेटेड फॉर्म फॉस्फोराइलेटेड. मध्ये. आणि मायोसिनचं कन्वर्जन फॉस्फोराइलेटेड मायोसिन मध्ये करण्यासाठी मायोसिन लाईट चेन कायनेज फॉस्फेट एन्झाइम उपयुक्त आहे. बरोबर आहे. तर तसा स्मूथ मसल मध्ये मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम हा इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो, तर तो एन्झाइम पहिले ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतो कन्वर्ट. आणि तो मायोसिन लाईट चेन कायनेज ऍक्टिव्ह फॉर्म मधला जो मायोसिन लाईट चेन कायनेज आहे तो काय करतो? मायोसिनचा फॉस्फोरायलेशन करतो. हे सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढल्यामुळं हे सायक्लिक जीएमपी काय करतो? इट इनहिबिट्स ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम. तर मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट नाही झाला तर काय होऊ शकतं? काय होईल? पुढच्या मग ते कॉन्ट्रॅक्शन वगैरे नाही होणार. फॉस्फोराइलेटेड मायोसिनचं मायोसिन कन्वर्जन कशात नाही होणार? फॉस्फोराइलेटेड मायोसिन मध्ये. आणि फॉस्फोराइलेटेड मायोसिन नाही बनला तर ऍक्टिन मायोसिन कपलिंग होईल का? नाही होणार. नाही नाही होणार. होणार मग तेच आहे. कॉन्ट्रॅक्शन नाही. हा, तर सायक्लिक जेएमपी काय करतो? इट इनहिबिट्स द ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज टू इट्स ऍक्टिव्ह फॉर्म. इट इनहिबिट्स द ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम टू इट्स ऍक्टिव्ह फॉर्म. ओके, हे पहा. ओके ओके. आता मी तुम्हाला पहिल्यापासून मेकॅनिझम्स डिस्कस करतोय. नाईट जीटीएन आला ब्लड वेसलमध्ये, तर जीटीएनचं कन्वर्जन, जीटीएन जो आहे त्याचं डिग्रेडेशन, सॉरी डिग्रेडेशन डिग्रेडेशन होऊन नायट्रिक ऑक्साईड रिलीज झालं स्मूथ मसलमध्ये, तो होता. काय? ग्वानायलिल सायक्लेज एन्झाइम ऍक्टिवेट करेल, सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढवेल. आणि सायक्लिक जीएमपी रिस्पॉन्सिबल फॉर इनहिबिशन ऑफ ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज टू इट्स ऍक्टिव्ह फॉस्फोरायलेटेड फॉर्म. अँड इफ देर इज नो ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज टू इट्स ऍक्टिव्ह फॉस्फोरायलेटेड फॉर्म, देर विल बी नो फॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन फिलामेंट. आणि मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन नाही झालं तर ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होईल का? नो ऍक्टिंग मायोसिन कपलिंग. आणि जर ऍक्टिंग मायोसिन कपलिंग नाही झाले तर स्मूथ मसल काय होतील? रिलॅक्स होतील. आणि त्याच्यामुळं रिलॅक्स. ब्लड वेसलचे स्मूथ मसल रिलॅक्स होऊन व्हॅसोडायलिटेशन होतं. आणि हे मुख्यतः व्हेन मध्ये होतं, म्हणून नायट्रेट्स आर प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर, बट ॲट हायर डोस नायट्रेट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर आर्टेरिओ डायलिटेशन ऑल्सो. ओके, ही मेकॅनिझम लिहिता येईल तुम्हाला फ्लो चार्ट मधली. यस सर. हे जे हो स्टेप्स सर. आहेत आता तुम्हाला दिसत आहेत ह्या लिहिता येईल तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये, एका खाली एक. आता मी हो सर. आडवा लिहिलेला आहे, तुम्ही एक खाली एक लिहू शकता एरो करून. बरोबर. ओके, लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात काय, नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात आणि त्यामुळे व्हॅसोडायलिटेशन होतं, इतकं तर लक्षात आलं. ते नायट्रिक ऑक्साईड कोणतं एन्झाइम ऍक्टिव्हेट करतात? ग्वानायलिल सायक्लेज. आणि त्याच्यामुळं कसली लेवल वाढते? सायक्लिक जीएमपी. आणि त्यामुळं कशाचं ऍक्टिव्हेशन नाही होणार? मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइमचं टू इट्स फॉस्फोरायलेटेड फॉर्म. आणि तो जर ऍक्टिव्ह नाही झाला तर कशाचं फॉस्फोरायलेशन इनहिबिट होईल? मायोसिनचं. मायोसिन इज नॉट कन्वर्टेड टू इट्स ऍक्टिव्ह फॉस्फोरायलेटेड फॉर्म. आणि फॉस्फोरायलेटेड मायोसिन नसेल तर ऍक्टिन कंबाईन होईल का मायोसिन बरोबर? नाही. नाही म्हणजेच ऍक्टिंग मायोसिन कपलिंग होणार नाही. नाही. आणि ऍक्टिंग मायोसिन कपलिंग नाही झालं तर स्मूथ मसल रिलॅक्स होईल. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स आपण डिटेल पाहिल्या. तुम्ही ऍटलीस्ट जर लक्षात ठेवलं की नायट्रेट्स रिलीज नायट्रिक ऑक्साईड अँड ड्यू टू दॅट सायक्लिक जीएमपी इज इनक्रीज, इट प्रिव्हेंट्स ऍक्टिंग मायोसिन कपलिंग, सो स्मूथ मसल रिलॅक्स, एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. पण हे आपलं डिटेलमध्ये, म्हणजे वी आर एक्सपेक्टिंग इन डिटेल मेकॅनिझम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, तर ह्या मेकॅनिझम अवघड नाही आहे, कन्सेप्ट क्लिअर झाला. स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट कसं होतं आपण पाहिलं, कॅल्शियम चॅनल्सशी रिलेटेड आपण पाहिलं होतं
कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स काय करतात, कसं स्मूथ मसल रिलॅक्स करतात, त्यामध्ये पण त्यातल्याच काही स्टेप्स इकडं आहे. म्हणजे ॲक्टिव मायोसिन कपलिंग कसं होतं ते कॉमनच राहणार आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर ही मेकॅनिझम झाली, तीच या डायग्राम मध्ये दाखवली पहा. ही एक मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस केली, अजून एक मेकॅनिझम मी सांगणार आहे हे पहा. नायट्रो डायलेटर घेतले, स्मूथ मसल्स मध्ये एंट्री झाली, ओके, आणि त्याच्यापासून काय रिलीज झालं, एनो म्हणजे नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड काय करेल, कसलं सिंथेसिस वाढवतं, सायक्लिक सायक्लिक जीएम जीएमपी. आणि सायक्लिक जीएमपी कशाचं इनहिबिशन करतो, ऍक्टिव्हेशन ऑफ विच एन्झाइम इज इनहिबिटेड, मायोसिन लाईट चेन कायनेजचं ऍक्टिव्हेशन त्याच्या फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये नाही होणार. हा फॉस्फोरायलेटेड फॉर्म आहे, हा कशासाठी लागतो, मायोसिनच्या फॉस्फोरायलेशनसाठी लागतो. हा मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम जेव्हा ऍक्टिव फॉर्म मध्ये होतो, मायोसिन लाईट चेन कायनेजचं रूपांतर जेव्हा फॉस्फोरायलेटेड मायोसिन लाईट चेन कायनेज मध्ये होतो, तर हा एन्झाइम मायोसिन फिलामेंटचं काय करतो, फॉस्फोरायलेशन. मग मायोसिन इज कन्व्हर्टेड इंटू फॉस्फोरायलेशन करतो. फॉस्फोरायलेटेड मायोसिन. आणि मायोसिन जर फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये असेल तरच ऍक्टिन बरोबर कंबाइन होतो, अन्यथा मायोसिन आणि ऍक्टिन कंबाइन कपल होत नाही, बरोबर आहे. तर फॉस्फोरायलेटेड मायोसिन आणि ऍक्टिन एकत्र येऊन कपलिंग होऊन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्मूथ मसल होतं. तर हे जे ड्रग आहे नायट्राइड्स, हे नायट्रिक ऑक्साईड वाढवतं स्मूथ मसलमध्ये, त्यामुळे सायक्लिक जीएमपी ची सिंथेसिस वाढते, आणि सायक्लिक जीएमपी इनहिबिट्स ऍक्टिव्हेशन ऑफ विच एन्झाइम, मायोसिन लाईट चेन कायनेज, आणि त्याच्यामुळं नो फॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन, नो ऍक्टिंग मायोसिन कपलिंग, आणि स्मूथ मसल रिलॅक्स होतात, ओके. रिलॅक्सेशन. अजून एक ऍक्शन त्यांनी मेन्शन केलेली डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला, ही एक ऍक्शन तर आलेलीच आहे सायक्लिक जीएमपी ची, ओके. तुम्हाला मी कॅल्शियम विषयी डिस्कस केलं होतं, कॅल्शियम कसं स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतो, आठवतंय तुम्हाला, कॅल्शियम हे कॅल्शियम चॅनल मधून एंटर होतो, बरोबर, बरोबर आहे. हा कॅल्शियम नंतर काय करतो, स्टोअर्ड कॅल्शियम मधला कॅल्शियम म्हणजे रिलीज होतो रिलीज करतो. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिकुलम मधला कॅल्शियम रिलीज होतो. मग हा कॅल्शियम कशाबरोबर कंबाईन होतो, कॅलमेड्युलिन बरोबर. मग ह्या डायग्राम मध्ये सगळं दिलेलं आहे पहा, म्हणजे आणि हा कॅल्शियम कॅलमेड्युलिन कॉम्प्लेक्स कोणता एन्झाइम ऍक्टिव्हेट करतो, मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम. आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळे मायोसिनचं फॉस्फोरायलेशन होतं, आणि फॉस्फोरायलेटेड मायोसिन ऍक्टिन बरोबर कंबाईन होऊन कॉन्ट्रॅक्शन होतं. त्यामुळे कॅल्शियम जर स्मूथ मसलमध्ये एंटर झाला तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्मूथ मसल होतं का नाही, होतं. मग आता समजा हा कॅल्शियम चॅनल जो आहे तो ब्लॉक करणारे ड्रग दिले, कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतं, स्मूथ मसल काय होता, रिलॅक्स होता. आणि आपण ते पाहिलेलं आहे त्या दिवशी, फ्लो चार्ट पण पाहिलेला आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा, बरोबर ना, आठवते तुम्हाला, हो सर, हो सर. ओके. आता जीटीएन ची ही ऍक्शन तर तुम्हाला सांगितली, इट इनहिबिट्स ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम. अजून जीटीएन नायट्रिक ऑक्साईड रिलीज वाढवल्यानंतर सायक्लिक जीएमपी जो इन्क्रीज होतो, तो सायक्लिक जीएमपी अजून काय करतोय, कॅल्शियम चॅनलवर काय ऍक्शन आहे त्याची, डायग्राम मध्ये दिसतंय पहा, ब्लॉक करतोय तिकडे. इट हॅज इनहिबिट रिएक्शन, इट इनहिबिट्स कॉल्ड कॅल्शियम एंट्री. आणि कॅल्शियम एंट्री नाही झाली तर कॉन्ट्रॅक्शन होईल का, नाही. म्हणजे ह्या दोन ऍक्शन तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे, लक्षात आलं, दोन ऍक्शन, ओके. तर ऍटलीस्ट जी पहिली डिस्कस केली ती आहे, प्लस इट ऑल्सो इनहिबिट कॅल्शियम चॅनल, हे पण सांगू शकता तुम्ही, पण पहिली जी ऍक्शन आहे ती फार महत्वाची आहे. आता ही स्मूथ, ही जी डायग्राम आहे ना, ही के डी त्रिपाठी मधली डायग्राम घेतलेली आहे मी, ओके. तुम्ही डायग्रामच्या माध्यमातून पण जर सांगायचं असेल, नुसतं हे डायग्राम काढली आणि हे दोन इनहिबिटरी इफेक्ट दाखवले, तरी पण एक्झामिनरला लक्षात येणार आहे तुम्हाला काय सांगायचं आहे, किंवा हा फ्लो चार्ट काढला तरी चालू शकतो. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लक्षात आली का तुमच्या, व्हॅसोडायलेटेशन कसं होतं, स्मूथ मसल रिलॅक्स कसे होतात, आणि त्याच्यामुळे व्हॅसोडायलेटेशन कसं होतं, हे तुमच्या लक्षात आलं, ओके. आता नायट्रेटच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन आपण पाहणार आहे, तीन ऍक्शन मी तुमच्याशी डिस्कस करतोय, पहिले रिलेटेड विथ ब्लड वेसल. प्रिडॉमिनंट ऍक्शन कशावर आहे, व्हेन्सवर,
म्हणजे व्हेनो डायलेटेशन. व्हेनो डायलेटेशन झालं तर प्रीलोड कमी होईल का आफ्टर लोड? प्रीलोड, प्रीलोड रिडक्शन. दुसरी जी ऍक्शन आहे हाय डोसला आर्टेरियो डायलेटर ऍक्शन आहे, आणि त्याच्यामुळे काय कमी होईल? आफ्टर लोड कमी, ही दुसरी ऍक्शन आहे. आणि तिसरी ऍक्शन जी आहे ती करोनरी ब्लड वेसलवर आहे, आणि त्याला आपण रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो म्हणतो, किंवा तुम्ही करोनरी व्हॅसोडायलिटेशन म्हणलं तरी चालेल. करोनरी व्हॅसोडायलिटेशन म्हणलं तरी चालेल, पण त्याला रिडिस्ट्रीब्युशन का म्हणता ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके ओके, तपा आता काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत नाही लक्षात राहिले डिटेल मध्ये. तुम्ही आय एम एक्सपेक्टिंग दॅट यू शुड राईट थ्री ऍक्शन, व्हेनो डायलेटेशन, डिक्रीज प्रीलोड, आर्टेरियो डायलेटेशन, डिक्रीज लोकल लोड, आणि रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लड करोनरी ब्लड फ्लो. या तीन ऍक्शन मेन्शन केलं मोर दॅन इनफ. डिटेल मध्ये 6 मार्क किंवा 7 मार्काला एवढं डिटेल आपल्याला वेळ नसणार आहे. क्लासिफिकेशनला 3 मार्क असतील, त्यामुळे बाकीच्या गोष्टी थोडक्यात लिहायच्या आहे. फक्त अंडरस्टँडिंग साठी आपण डिटेल पाहत आहोत. तर नायट्रेट्स आर प्रिडॉमिनंट, व्हेनो डायलेटर वी हॅव डिस्कस बिकॉज एन्झाईम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रिक ऑक्साईड रिलीज इज प्रिडॉमिनंटली प्रेझेंट इन द व्हेन. ओके, ओके, ठीक आहे. दे ऍक्ट बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साईड विच इन्क्रीजेस सायक्लिक जीएमपी अँड रिझल्ट इन व्हेनो डायलिटेशन. आता व्हेनो डायलिटेशन झाल्यामुळे काय होईल? देर इज अ पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड. पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड झाल्यामुळे काय होईल? व्हेनस रिटर्न काय होईल? कमी होईल, आणि त्याच्यामुळे प्री लोड पण कमी होईल. आणि प्री लोड कमी झाला तर वर्क ऑफ द हार्ट काय होईल? कमी होईल, कमी होईल. म्हणजे ऑक्सिजन डिमांड काय होईल? कमी होईल. कमी होईल. आणि दिस इज द मेन ऍक्शन, दिस इज द मेन ऍक्शन विच रिस्पॉन्सिबल फॉर बेनिफिशियल इफेक्ट इन क्लासिकल अंजायना. क्लासिकल अंजायना मध्ये वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. कमी का होतं वर्क ऑफ द हार्ट? त्याची मेन ऍक्शन काय नायट्रेटची? इट रिस्पॉन्सिबल फॉर व्हेनोडायलिटेशन, पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड, व्हेनस रिटर्न इज डिक्रीज, अँड हेन्स प्री लोड इज डिक्रीज. ड्यू टू दॅट वर्क ऑफ द हार्ट इज डिक्रीज अँड ऑक्सिजन डिमांड इज डिक्रीज. ओके, लक्षात आलं हे? ओके ठीक आहे. ऍट हाय डोस, आता बघा, ऍट हाय डोस आर्टेरियो डायलिटेशन ऑल्सो ऑकर्स. आता हाय डोसला आर्टेरियो डायलिटेशन होणार आहे, आणि आर्टेरियो डायलिटेशन झाल्यामुळं सीपीआर डिक्रीज होईल, आणि आफ्टर लोड पण डिक्रीज होईल. आणि आफ्टर लोड डिक्रीज झाला तर वर्क ऑफ द हार्ट काय होईल? डिक्रीज होईल. ओके, लक्षात आलं? ओके, लक्षात आलं हे ऍक्शन? ओके ओके. आता याच्यामध्ये काय आहे माहितीये का? की नायट्रेट्स मुळ काय होतं? आता ही नेक्स्ट ऍक्शन आहे. नायट्रेट्स मुळे काय होतं हे नाही आपण नंतर लक्षात घेऊ, आधी आपण पहिले कॉमन गोष्टी डिस्कस करू. ओके, तिसरी ऍक्शन आहे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर ही जी डायग्राम मी तुम्हाला डिस्कस केलेली आहे आधी, त्या डायग्राम हा ची रिलेटेड आहे. सपोज हा एक मसल आहे हार्टचा, ओके, आणि हे जे करोनरी आर्टरी आहे हे इपिकार्डली रन होतात. ओके, आणि ते रन होत असताना सब एंडोकार्डियल रिजनला हे ब्रँचेस देतात, त्यांना आपण रेझिस्टन्स वेसल म्हणलेलं आहे. बरोबर आहे, ऑटो रेग्युलेटरी असतात ते. त्या वेसलला काय म्हणलेलं आहे? रेझिस्टंट वेसल, ते ऑटो रेग्युलेटरी असतात. तर ही करोनरी आर्टरी. ओके, आणि ह्या ज्या ब्रँचेस दिसत आहे याला आपण काय म्हणतो? रेझिस्टन्स वेसल, किंवा त्या ऑटो रेग्युलेटरी वेसल आहेत. बरोबर आहे. आता सपोज या रिजनमध्ये ब्लॉक तयार झालेला आहे, बरोबर. तर ह्या रिजनमध्ये ब्लॉक तयार झाल्यामुळं
कोणत्या एरियाचा ऑक्सिजन सप्लाय कमी होणार आहे ह्या एरियाचा? इतकं तर लक्षात आलं तुमच्या, इथला आणि इथला ऑक्सिजन सप्लाय कमी होणार आहे का? नाही. नाही. जिथं ब्लॉकेज झालं त्या. आता याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस ब्लड फ्लो कमी होतो तर ज्या ह्या ब्रँचेस आहे त्याला काय नाव दिलेलं आहे आपण? रेजिस्टन्स कोरोनरी वेसल. रेझिस्टन्स. रेझिस्टन्स वेसल ह्या ऑटो रेग्युलेटरी असतात. काय म्हणताय? ऑटो रेग्युलेटरी. ऑटो रेग्युलेटरी असता म्हणजे काय होतं, ज्यावेळेस ह्या भागातला इच्छेमिया होतो त्यावेळेस ह्या रेझिस्टन्स वेसल डायलेट होतात. काय होतात? रेझिस्टन्स वेसल डायलेट होतात. डायलेट होते. पण कोणती रेझिस्टन्स वेसल डायलेट होईल, ही एक नंबरची होईल, दोन नंबरची होईल का तीन नंबरची होईल? 3 नंबरची व्हायला पाहिजे. तीन नंबरची होईल, कारण ज्या रिजन मध्ये इच्छेमिया झालेला आहे तेवढ्याच वेसल डायलेट होणार आहे. हे एक आणि दोन नंबरचे एरिया नॉन इच्छेमिक एरिया, तिथं का म्हणजे तिथं काही ब्लड फ्लो कमी नाही झालेला म्हणजे ते डायलेट होतील का? नाही. नाही. आता हे रेझिस्टन्स वेसल डायलेट झाले, परंतु करोनरी वेसल जे आहे ही करोनरी आर्टरी लार्ज इपिकार्डियली रन होणारी ही ऑटो रेग्युलेटरी नाही आहे. तिथं काही व्हॅसोडायलेटेशन तसं स्वतःहून होत नाही, फक्त रेझिस्टंट वेसलचं डायलेटेशन झालेलं आहे. आता आपण जर नायट्रेट दिले तर नायट्रेट आपण हाय डोसला आर्टेरियो डायलेटेशन करतात असं म्हणलं तर नायट्रेट से करोनरी आर्टरी डायलेट करणार. नायट्रेट दिल्याने काय होणार, कोणती आर्टरी डायलेट होणार? ही लार्ज इपिकार्डियली रन होणारी आर्टरी आहे ना, ही पूर्ण करोनरी आर्टरी ही डायलेट होणार आहे. ओके, ही जी आहे ही पूर्ण ब्लड वेसल इपिकार्डियल रन होती ती डायलेट होते नायट्रेट्सनी. आता बघा, नायट्रेट दिल्यामुळं करोनरी आर्टरी डायलेट झाली, इच्छेमियामुळं रेझिस्टन्स वेसल 3 नंबरची डायलेट झाली, तर जे ब्लड आहे ते कुठं जास्त जाईल? 3 नंबर वेसरला, कोणत्या? 3 नंबर वेसरला. एक आणि दोन लास्ट आता बघा, प्रॉब्लेम बघा, म्हणजे मी काय सांगितलंय की ह्या एरियाचं इस्केमिया झालेला आहे. ओके, त्यामुळे इथं जी रेझिस्टन्स वेसल होती, ओके ओके इथं जी रेझिस्टन्स वेसल होती, ओके इथं जी रेझिस्टन्स वेसल होती, एक मिनटा सर्वच गेलं. ओके ओके ह्या एरियाचा जो एरिया आहे तिथला इच्छेमिया, तर ही रेझिस्टन्स वेसल कोणती डायलेट झाली? 3 नंबरची. एक आणि 2 नंबरची झाली का डायलेट? नाही. आणि नायट्रेट दिल्यामुळे कोणती ब्लड वेसल डायलेट होणार आहे? ही जी करोनरी ब्लड वेसल आहे ना ही डायलेट होणार आहे. ओके, बाहेरची ही जी बाहेरची लार्ज कंडक्टिंग वेसल असते ना ती नायट्रेट डायलेट करता. मग नायट्रेटने कंडक्टिंग ब्लड वेसल लार्ज डायलेट झाली प्लस इच्छेमियावर रेझिस्टन्स वेसल डायलेट झाली, तर नॉन इच्छेमिक एरिया आणि इच्छेमिक एरियामध्ये ब्लड फ्लो कुठं जास्त डिस्ट्रीब्युट होईल? इन मध्ये इस्टेमिक एरिया इच्छेमिक एरिया. तर एक लक्षात घ्या, नायट्रेट से काही म्हणजे टोटल करोनरी ब्लड फ्लो वाढवत नाही, ते काय करतात फक्त रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो करतात. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो मध्ये काय होतं की ज्यादा ब्लड कुठं जातं, इच्छेमिक एरियाला नॉन इच्छेमिक पेक्षा, त्याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो म्हणतात. काय म्हणतात? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. टोटल करोनरी ब्लड फ्लो ते वाढवत नाही, जो पण करोनरी ब्लड फ्लो आहे तो जास्त कोणत्या रिजनला डायव्हर्ट करतात? इस्केमिक. त्यामुळे त्याला नाव दिलंय रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. तर तेच दिलंय पहा बघ, हेच मी आता तुम्हाला डिस्कस करत आहे. नायट्रेट्स ऑल्सो कॉज फेवरेबल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो टू द इस्केमिक एरिया. टोटल करोनरी ब्लड टोटल करोनरी फ्लो इज नॉट इन्क्रीज. तो काय करते? फक्त रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. कसं? ड्यू टू डायलेटेशन ऑफ लार्ज इपिकार्डियल करोनरी आर्टरी. कोणत्या ब्लड वेसलचं डायलेटेशन करतात ते? जे इपिकार्डियली जे रन होणारी लार्ज करोनरी आर्टरी होती ती तिचं डायलेट करता. आणि ज्या रेझिस्टन्स वेसल आहे स्मॉल वेसल इच्छेमिक एरियामधल्या त्या ऑलरेडी डायलेटेड आहे. कशामुळं?
इच्छेमिया इज वन ऑफ द फॅक्टर विच रिस्पॉन्सिबल फॉर डायलेटेशन ऑफ द रेझिस्टन्स वेसल. द रेझिस्टन्स वेसल इच्छेमिक एरियाच्या ऑलरेडी डायलेटेड आहे, परंतु नॉन इच्छेमिक एरियाच्या रेझिस्टन्स वेसल डायलेटेड आहेत का? नाही. नॉन इच्छेमिक एरियाच्या रेझिस्टन्स वेसल नाही डायलेटेड. आपण 1, 2, 3 मध्ये 3 पाहिली होती, ती इच्छेमिक एरियाची होती. 1 आणि 2 ज्या रेझिस्टन्स वेसल होत्या त्या नॉन इच्छेमिक एरियाच्या होत्या, तिथलं त्या रेझिस्टन्स वेसल डायलेट होणार नाही. इच्छेमिक एरियाची रेझिस्टन्स वेसल डायलेट होईल तर करोनरी आर्टरी नायट्रेट मुळे डायलेट झाली, रेझिस्टन्स वेसल ह्या इच्छेमियामुळे डायलेट झालेल्या आहे ऑलरेडी, त्यामुळे ब्लड फ्लो काय होतो, जो पण ब्लड करोनरी ब्लड करोनरी ब्लड वेसल थ्रू येतो तर हार्टमध्ये तो ब्लड इच्छेमिक एरियाला जास्त जातो नॉन इच्छेमिक पेक्षा, आणि त्याला आपण म्हणतो रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द करोनरी ब्लड फ्लो. लक्षात आलं? लक्षात आलं? येस सर. आता ही करोनरी व्हॅसोडायलेटेशन मेकॅनिझम कोणत्या टाईपच्या अंजेनामध्ये महत्वाचे आहे, क्लासिकल का व्हॅसोस्पास्टिक? करोनरी आर्टरी व्हॅसोस्पास्टिक. तर तेच दिलेलं आहे की करोनरी व्हॅसोडायलेटरी ऍक्शन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर थेरापिटिक बेनिफिट ऑफ नायट्रेट इन व्हेरियंट अंजायना और प्रिन्स मेटल अंजायना. म्हणजे मी तुम्हाला आता विचारलं की हाऊ नायट्रेट्स आर इफेक्टिव्ह इन क्लासिकल अंजायना अँड हाऊ नायट्रेट्स आर इफेक्टिव्ह इन प्रिन्स मेटल अंजायना, तर त्याचे आन्सर काय येतील? नाही नाही क्लासिकल अंजायनामध्ये नायट्रेट्स कशामुळे इफेक्टिव्ह आहे, ड्यू टू व्हेनोडायलिटेशन, देर इज पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड, व्हेनस रिटर्न इज डिक्रीज, त्यामुळे प्रीलोड कमी होईल, आणि प्रीलोड कमी झाल्यामुळे काय कमी होईल, वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. लक्षात आलं? बर, म्हणजे क्लासिकल अंजायनामध्ये नायट्रेट्स काय कमी करतात, वर्क ऑफ द हार्ट डायलिटेशन. हाय डोसला आर्टेरियो डायलिटेशन मुळे आफ्टरलोड कमी होईल आणि त्यांनी पण वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. म्हणजे नायट्रेट्स क्लासिकल अंजायनामध्ये इफेक्टिव्ह आहे मेनली बाय डिक्रीजिंग प्रीलोड ॲट हाय डोस, आफ्टरलोड पण कमी होतो आणि त्याच्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन डिमांड कमी होतं. परंतु जर आपण विचार केला की व्हॅरियंट अंजायनामध्ये किंवा व्हॅसोस्पास्टिक अंजायनामध्ये ज्याला प्रिन्स मेटल अंजायनामध्ये म्हणतो, त्यात अंजायना कोणत्या मेकॅनिझमने जास्त बेनिफिशियल आहे, ड्यू टू करोनरी आर्टरी डायलिटेशन देर इज रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. म्हणजे करोनरी व्हॅसोडायलेटरी ऍक्शन मेनली रिस्पॉन्सिबल फॉर थेरापिटिक बेनिफिट इन केस ऑफ विच टाईप ऑफ अंजायना, व्हेरियंट अंजायना. म्हणजे दोन्ही अंजायनामध्ये वेगवेगळ्या मेकॅनिझम महत्वाचे आहे. एवढं तर क्लिअर झालं तुमच्या? समजलं हे दोन्ही? हो सर. नायट्रेटची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तर ठीक आहे, ती तुम्ही लिहिली, पण क्लासिकल अंजायनामध्ये कोणत्या मेकॅनिझमने इफेक्टिव्ह आणि व्हेरियंट अंजायनामध्ये कोणत्या मेकॅनिझमने इफेक्टिव्ह आहे ते लक्षात आलं. म्हणजे क्लासिकल अंजायनामध्ये काय कमी करतं ते नायट्रेट, ऑक्सिजन डिमांड कमी, कार्डियक वर्क कमी करतं, आणि त्यामुळे काय कमी होईल, ऑक्सिजन डिमांड. ऑक्सिजन डिमांड आणि व्हेरियंट अंजायनामध्ये काय वाढवतं, व्हॅसोडायलेटेशन, आणि व्हॅसोडायलेटेशन मुळे ऑक्सिजन सप्लाय वाढतो. लक्षात आलं दोन्ही? रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो, आणि त्याच्यामुळं इच्छेमिक एरियाला जर ब्लड फ्लो जास्त गेला तर ऑक्सिजन सप्लाय काय होईल, वाढणार आहे. लक्षात आलं दोन्ही मधला फरक थोडा, जो मी तुम्हाला म्हणजे माहीत पाहिजे तो मेकॅनिझम तर सांगतील तुम्ही, पण दोघातला फरक लक्षात आला, कोणत्या मेकॅनिझम महत्वाचे आहेत. ओके. नायट्रेट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर रिलॅक्सेशन ऑफ स्मूथ मसल्स ऑफ द ब्रॉन्काय, बिलिअरी ट्रॅक आणि इसोफेगस. हे ॲडिशनल ॲक्शन आहे नायट्रेटच्या, म्हणजे ते अदर स्मूथ मसल पण रिलॅक्स करतात, ब्रॉन्कियल स्मूथ मसल, बिलिअरी स्मूथ मसल आणि इसोफेगल स्मूथ मसल. ओके. आता अजून एक पॉईंट तुमच्याशी लक्षात तुमच्याशी डिस्कस करायचा राहिला, ज्यावेळेस नायट्रेट व्हेनोडायलिटेशन करतील, पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड करतील, व्हेनस रिटर्न कमी होईल, त्यामुळं कार्डियक आउटपुट पण कमी होऊ शकतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आर्टेरियो हाय डोसला आर्टेरियो डायलिटेशन करतील त्यावेळेस टीपीआर कमी होऊ शकतो, म्हणजे पेशंट कशामध्ये जाऊ शकतो, सिम्पथेटिक ऍक्टिव्हेशन. ओके, म्हणजे हायपोटेन्शन मध्ये जाईल. आणि हायपोटेन्शन झाल्यामुळं बॉडी काय करेल, यातून रिकवर होण्यासाठी सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी
स्टिम्युलेट करेल. आणि सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे कसलं रिलीज वाढेल, नॉर ॲड्रेनलिनचं रिलीज वाढेल. नॉर ॲड्रेनलिन काय करू शकतो मग, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया. ओके, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया पण होऊ शकतो. तर तेच वरती डिस्कस केलेलं आहे, मी ते तुम्हाला शेवटी डिस्कस करेल असं सांगितलं होतं. ओके. ठीक आहे. ओके, रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन, त्यामुळं टॅकीकार्डिया होईल आणि कार्डिया कॉन्ट्रॅक्टिलिटी काय होईल परत वाढू शकते. नॉरॅड्रेनालिन रिलीज झालं तर टॅकीकार्डिया करेल, कार्डिया कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढेल, त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट काय होऊ शकतं, वाढेल वाढेल. आणि कधी कधी वाढेल अंजिना प्रेसिपिटेट होऊ शकतो जर हायपोटेन्शन मध्ये गेला तर पेशंट. म्हणून नायट्रेट देताना ती काळजी घेतली पाहिजे, पेशंट कशात नाही गेला पाहिजे हायपोटेन्शन मध्ये. मेनली हायपोटेन्शन जी मध्ये टी एन ज्या वेळेस आपण यूज करतो आय व्ही, त्यावेळेस हा प्रॉब्लेम आहे. ओर सबलिंगल किंवा ओरली यूज केलं तर एवढा प्रॉब्लेम नाही आहे. ओके ओके. आणि पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड झाल्यामुळे काही पेशंटमध्ये फेंटिंग पण होऊ शकतं. ओके ओके, फेंटिंग पण होऊ शकतो. पेंटिंग आणि लो बीपी झालं तर सेरेब्रल इस्केमिया पण होऊ ओके, शकतो. तेच फेंटिंग अँड कोल्ड स्वेट ऑकर ड्यू टू सेरेब्रल इस्केमिया. आता हे कसं अवॉइड करू शकतो, ऑल दिस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय लाईंग डाऊन अँड रेजिंग द फूड एंड. प्रिव्हेंटिंग द मोमेंट्स ऑफ येस, द मोमेंट पेशंट. त्याला झोपवायचं, थँक यू पाय वर करायचे. थँक यू. ओके, म्हणजे पोस्चरल हायपोटेन्शन मध्ये नाही जायला पाहिजे तो. पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड मेनली होतं ना त्याच्याने, तर मग त्याला झोपवायचं आणि त्याचे जे फूड एंड आहे ते रेज करायचे. ओके, तर हा एक पॉईंट तुमच्याशी डिस्कस करायचा होता. आता व्हॅसोडायलेटेशनमुळे काय होतं, ब्लड जसं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे ते व्हॅसोडायलेटेशन करतात आणि त्याच्यामुळं थ्रोम्बिंग हेडेकचे चान्सेस होते, तसं याच्यामुळं पण होऊ शकतं. ठीक आहे. ओके, आता फार्मेकोकायनेटिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम डिटेलमध्ये तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाही आहे. तुम्हाला ह्या तीन ॲक्शन्स आल्या, युजेस, ॲडवर्स इफेक्ट विचारतील. फार्मेकोकायनेटिक लक्षात ठेवायला प्रत्येक ड्रग्जचं पॉसिबलच नाही, फक्त कोणत्या रूटने देतात ते माहीत पाहिजे आणि त्यावरून फार्मेकोकायनेटिक लक्षात राहू शकतं. तर हे लिपिड सोल्युबल सबस्टन्स आहे, ते बकल म्युकोजा, इंटेस्टाईन, स्किन मधून वेल ॲब्सॉर्ब होतात. म्हणून सबलिंगल फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे, ओरल फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे आणि ट्रान्सडर्मल पॅच पण अवेलेबल आहे. बरोबर आहे. आणि काय म्हणतात, आपण पॅरेंटल रूटने ही जी टी एन देऊ शकतो आय व्ही. ओके Nitroglycerin is also useful for the perianal use in the these fissures. फिशर्स मध्ये मग स्मूथ मसल रिलॅक्सेशन ऍक्शन असू स्मूथ शकते मसल रिलॅक्सेशन ऍक्टिव्हिटी. हा, जसं काल मागच्या लेक्चरला यस, आपण कोणतं वरापामिल का डिल्टियाझॅम्प विषयी विचार, डिल्टियाझॅम्प डिल्टियाझॅम्प तर डिल्टियाझॅम्प पेरियानल याच्यात पण यूज करू शकतात. ओके, यस जीटीएन तर स्मूथ मसल रिलॅक्सेशन ऍक्शन आहे ओव्हरऑल. ओके यस ओके. आता मेन प्रॉब्लेम जो आहे ना अजून नायट्रेंट बरोबरचा, तो फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे. म्हणजे ओरल ऍब्सॉर्प्शन चांगलं आहे त्यांचं, पण लिव्हर मध्ये गेलं का जास्त पार्ट मेटाबोलाइज होतं, म्हणून फार कमी ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो. तर हा प्रॉब्लेम सगळ्या नायट्रेट्स बरोबर आहे एक्सेप्ट आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट. तर इंजेस्टेड ओरली ऑल नायट्रेट्स अंडर गो एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास मेटाबॉलिझम एक्सेप्ट आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट. आणि त्याच्यामुळं सबलिंगल पेक्षा ओरल डोस नायट्रेटचा काय आहे जी टी एनचा जास्त आहे, टू ओव्हरकम दिस मेटाबॉलिझम. म्हणजे ते मेटाबोलाइज होऊन ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाण्यासाठी आपण डोस ओरली जास्त देतो, म्हणजे सबलिंगल डोस पेक्षा ओरल डोस हा जास्त आहे. ओके, आता कोणत्या एन्झाईमनी डिनायट्रेटेड होता, नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं, त्याविषयी डिटेल द्यायची गरज नाही, कोणीही तुम्हाला विचारणार नाही. ग्लुटाथायोन रिडक्टेज एन्झाईम आहे त्यांनी होतं आणि मायटोकॉन्ड्रियल अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एन्झाईम आहे त्यांनी जी टी एन मधला जी टी एन मधून नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं. आता हे नावं लक्षात नाही राहिले तरी तुम्ही फक्त एन्झायमॅटिक डिग्रेडेशन ऑफ द जी टी एन रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रिक ऑक्साईड रिलीज, किंवा दुसऱ्या भाषेत एन्झायमॅटिक डिग्रेडेशन ऑफ द नायट्रेट्स रिस्पॉन्सिबल फॉर रिलीज ऑफ नायट्रिक ऑक्साईड. मग ते एन्झाईम्स कोणते, ग्लुटाथायोन रिडक्टेज आहे आणि मायटोकॉन्ड्रियल अल्डिहाइड डिहायड्रोजिनेज आहे. ओके, हे दोन एन्झाईमचं नावं लक्षात राहिले तर ठेवा, नाही राहिले तरी इट्स ओके, नाही राहिले
तरी काही हरकत नाही. एन्झायमॅटिक डिग्रेडेशन ऑफ द नायट्रेट्स रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रिक ऑक्साईड रिलीज, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, आता जे नायट्रेट्स आहे हे त्यामध्ये GTN आयसोसॉर्बाइन नाईन नायट्राइड आपण सबलिंग्युअली यूज करतो. ओके, बाकीचे आपण ओरली यूज करतो. बाकी ऍडव्हर्स इफेक्ट व्हॅसोडायलिटेशन मुळे तुम्हाला सांगितलेलं आहे की थ्रोबिंग हेडेक होऊ शकतं, व्हॅसोडायलिटेशन मुळे फ्लशिंग होऊ शकतं. हे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये जरी लिहिले डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल तरी बरोबर येणार आहे, कारण ते पण व्हॅसोडायलेटर आहे. तर फ्लशिंग, थ्रोबिंग हेडेक आणि रिफ्लेक्स काय होतं, टॅकीकार्डिया, हे तीन ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला आले पाहिजे. ओके, आता त्याचबरोबर नायट्रेट्स एक कॅरेक्टरिस्टिक त्याचं ऍडव्हर्स मिथ हिमोग्लोबिनेमिया करतात आणि काही पेशंटमध्ये ॲलर्जिक हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन सारखं रॅशेस पण येतात. रॅशेस हे जास्त करून कोणत्या नायट्रेट बरोबर दिसतात, तर ते पेंटा इरेथ्रिटॉल टेट्रा नायट्रेट बरोबर रॅशेस दिसतात. तर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ नायट्रेट्समध्ये त्यांच्या ॲक्शन्स वरून काय लक्षात ठेवता येईल ते आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या व्हॅसोडायलेट रिॲक्शनमुळं फ्लशिंग, थ्रोबिंग हेडॅक आणि रिफ्लेक्स टॅकीकार्डिया हे तीन तर तुम्हाला लक्षात येणारच आहे. रिफ्लेक्स टॅकीकार्डिया म्हणजे हायपोटेन्शनमुळं होतं. तुम्ही अजून पोस्चरल हायपोटेन्शन किंवा हायपोटेन्शन ॲडव्हर्स इफेक्ट पण याच्यात ॲड करू शकता. आणि अजून मिथ हिमोग्लोबिनेमिया हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पॉईंट. आणि रॅशेस हे पेंटा इरेथ्रोटॉल टेट्रानायट्रेट बरोबर जास्त दिसून येतात, तर हे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे टोलरन्स अँड डिपेंडन्स. टोलरन्स आणि डिपेंडन्स काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का? व्हॉट इज टोलरन्स? टोलरन्स म्हणजे काय? If patient is kept continuously on the nitrates, the effect of the drug is diminished after certain hours, after 6-8 hours. Okay. And to produce same effect, we required higher dose. म्हणजे त्याला आपण टॉलरन्स डेव्हलप असं म्हणतो. म्हणजे पेशंट आता ड्रग टॉलरेट करतोय, त्याला इफेक्ट नाही येते त्या डोसला, तर आपल्याला हायर डोस द्यावा लागतो, त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. त्यामुळे GTN जेव्हा आपण IV स्टार्ट करतो ICU मध्ये, जास्तीत जास्त किती दिवस देतो आपण? 2 दिवस. 2 दिवसानंतर आपण जनरली स्टॉप करतो. ते ओरली जेव्हा आपण GTN देतो ऍटलीस्ट 8 to 10 hours ब्रेक पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे टॉलरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपण GTN ओरल जेव्हा आपण देतो अंजायनामध्ये डेली, त्यावेळेस आपण GTN देताना आपण 8 to 10 hours ड्रग फ्री इंटरवल राहिला पाहिजे, त्यानुसार आपण दिला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा यूज करताना ओरली असा यूज करायचा की 8 to 10 hours बॉडीमध्ये GTN ची कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही. ओके, तर ते त्याला आपण म्हणू शकतो की त्याने टॉलरन्स आपण प्रिव्हेंट करतो. दुसरी गोष्ट, सबलिंग्युअल डोस जर ऑकेजनली यूज केला तर मग काही टॉलरन्सचे चान्सेस नसतात. त्यानंतर डिपेंडन्स, GTN घेतल्यानंतर काही पेशंटला डिपेंडन्स होता, म्हणजे परत परत ते ड्रग त्यांना लागतं, त्याला आपण डिपेंडन्स म्हणतो. मग GTN चे साईड इफेक्ट मध्ये टॉलरन्स आणि डिपेंडन्स हे साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. टॉलरन्स, डिपेंडन्स म्हणजे आपण काय पाहिलं, फ्लशिंग पाहिलं, थ्रोबिंग हेडेक पाहिलं, रिफ्लेक्स टॅकीकार्डिया पाहिलं, मिथ हिमोग्लोबिनिया पाहिलं, रॅशेस पाहिला, टॉलरन्स पाहिला, डिपेंडन्स पाहिला. डिपेंडन्स इज नॉट इन फेवर ऑफ ऍडिक्शन नाही, ऍडिक्शन इज ओनली डिपेंडन्स. डिपेंडन्स म्हणजे काय होतं की पेशंटला काय होतं की विदाउट दॅट ड्रग पेशंट राहू शकत नाही, त्याला परत परत घ्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की डिपेंडन्स मध्ये बॉडीची अशी स्टेट येते की इन द ऍबसेन्स ऑफ द ड्रग पेशंट तो राहू शकत नाही, त्याला त्या ड्रगची गरज राहते. तसे त्याचे चेंजेस, फिजिओलॉजिकल चेंजेस तसे होतात, बरोबर आहे. तर त्यामुळं डिपेंडन्स मध्ये पण पेशंटला म्हणजे ते ड्रग बॉडीमध्ये असेल तर तो पेशंट व्यवस्थित राहील. ठीक आहे, जसं अल्कोहोल आहे,
अल्कोहोलचं डिपेंडन्स झालं आणि अल्कोहोल स्टॉप केलं तर विड्रॉवल येतात. तर कोणत्याही डिपेंडन्स मध्ये जर तो सबस्टन्स बॉडीत नसेल तर विड्रॉवल सिमटम्स येतात. आणि ते पेशंटचं कसं आहे की पेशंट ते विड्रॉवल आपण काय म्हणतो की म्हणजे आता ते विड्रॉवल जे आहे ते बॉडीला त्या सबस्टन्सची सवय झालेली असते, तो नसल्यामुळं ते इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतं आणि विड्रॉवल इफेक्ट येतो. तर डिपेंडन्स याच्यामुळं पण आहे, पण तो जास्त हे नाही आहे कॉमन. ओके, तर हे 6-7 ऍडव्हर्स इफेक्ट तुमचे आले पाहिजे. ओके, परत एकदा सांगतो, फ्लशिंग, थ्रोबिंग हेडेक, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया, ओके, त्यानंतर मिथहेमोग्लोबिनेमिया, रॅशेस, टोलरन्स अँड डिपेंडन्स. टोलरन्स इज मेनली आफ्टर क्रोनिक यूज, हे पण मी तुम्हाला सांगितले, नॉट सीन विथ सबलिंगल रूट. अँड टू प्रिव्हेंट टोलरन्स सरांनी आता सांगितलं की ॲटलीस्ट 8 hours ड्रग फ्री पिरियड रिक्वायर्ड पर डे, हे पण तुम्हाला त्या ॲडवर्स इफेक्टमध्ये लिहिणं गरजेचं आहे. टू प्रिव्हेंट टोलरन्स ॲटलीस्ट 8 hours ड्रग फ्री पिरियड रिक्वायर्ड पर डे, ते त्यांनी मार्क्स तुमचे वाढणार आहे. ओके, आता हा मंडे डिसीज जो आहे हा काय म्हणजे काय म्हणताय, फ्रॅक्ट ड्रग्स दिल्यामुळं होतो असं नाही आहे, तो काय आहे ते मी तुम्हाला डिस्कस करतो. जे वर्कर्स आहेत अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतात की त्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना ते नायट्रेट्सला एक्सपोज होता, नायट्रेट कंपाऊंडला ते एक्सपोज होता. ओके, तर अशा वर्कर्समध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगतोय. तर असे वर्कर्स जेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे जिथं नायट्रेट्स कंपाऊंडला ते एक्सपोज होत आहे, बरोबर आहे, तर याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस ते वर्कर मंडेला कामावर येतात त्यावेळेस त्यांना थ्रोबिंग हेडेक किंवा हायपोटेन्शन सिमटम्स दिसून येतात, त्यांना डोकं दुखतं. तर हे काय होतं की हे वर्कर्स मंडेला जेव्हा कामावर येतात तेव्हा त्यांचं एक्सपोजर नायट्रेट्स कंपाऊंडमुळे होतं, कंपाऊंडशी होतं, आणि त्यामुळं वॅसोडायलिटेशनमुळं थ्रोबिंग हेडेक होणं किंवा हायपोटेन्शनमध्ये पेशंट जाणं, ओके, ते होतं. आता पहिल्या मग काय होतं की हे कंटिन्युअस एक्सपोजर आहे आणि त्यानंतर त्याला टॉलरन्स डेव्हलप होतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून तो हेडेक कमी होतं. परंतु शुक्रवार नंतर शनिवार रविवार सुट्टी असते, मग शुक्रवार आणि शनिवारमध्ये सुट्टी असल्यामुळं त्यांचा एक्सपोजर परत नायट्रेट कंपाऊंडशी होत नाही, बरोबर आहे, आणि त्यानंतर परत सोमवारी गेल्यावर तो एक्सपोजर होतो आणि परत सोमवारी त्या काहींना डोकं दुखतं आणि परत मंगळवारपासून ते बुधवार गुरुवार शुक्रवारी दुखत नाही कारण त्याला टॉलरन्स सारखं हे डेव्हलप होतं. तर त्याला आपण मंडे डिसीज असं म्हणतो. तर हे आपण ड्रग्स एखाद्या पेशंटला देतो आणि त्याच्यात हा मंडे डिसीज दिसतो असं नाही आहे, ते फॅक्टरी वर्कर्समध्ये हा मंडे डिसीज दिसून येतो. जे फॅक्टरी वर्कर्स नायट्रेट्स म्हणजे अशा फॅक्टरीत काम करत आहे जिथं नायट्रेट्सला एक्सपोजर आहे, नायट्रेट्सचा एक्सपोजर आहे, त्या फॅक्टरी वर्कर्समध्ये मंडे डिसीज दिसून येतो. लक्षात आलं हे तुमच्या? ओके, तर मंडे डिसीजचं तर त्रिपाठीचं मेन्शन पण नाही आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल कारण तो आपण GTN पेशंटला दिल्यामुळे दिसून येत नाही, त्यामुळे आपण तो ॲज ए पेशंटमधला ॲडवर्स इफेक्ट म्हणून कन्सिडर नाही करू शकत. फक्त एक मंडे डिसीज वाईवत विचारला काय, तर जे नायट्रेट्स फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये मंडेला थ्रोबिंग हेडक होतो, नंतर टॉलरन्स डेव्हलप झाल्यामुळं ट्यूजडे टू फ्रायडे ते सिमटम्स दिसत नाही, परंतु सॅटरडे संडे घरी गेल्यामुळं नायट्रेट्स एक्सपोजर कमी होतो आणि परत सोमवारी आल्यावर त्यांना नायट्रेट्सला एक्सपोज झाल्यामुळं परत हेडेक होतं. तर ते एक गोष्ट तुम्हाला सांगायची. द युजेस ऑफ नायट्रेट्स पुढे पुढे यूज करू शकतो आपण ते पाहूया. पहिला यूज तर तुम्हाला माहिती आहे अंजायनामध्ये. ओके, कसं यूज करता अंजायनामध्ये तुम्ही? सबलिंगल. सबलिंगल. ओके, क्लासिकल अंजायनामध्ये आणि व्हेरियंट अंजायनामध्ये GTN इज कन्सिडर ऍज द ड्रग ऑफ चॉईस. नायट्रेट्स आर ड्रग ऑफ चॉईस, क्लासिकल अंजायना असू द्या, व्हेरियंट अंजायना असू द्या. ओके, सो फॉर अबॉर्टिंग ऑर टर्मिनेटिंग अन अटॅक सबलिंगल GTN टॅबलेट वी यूज. ओके, आता स्प्रे पण अवेलेबल आहे.
आणि आयसोसॉर्बेट डायनायट्रेट हा दुसरा अल्टरनेटिव्ह आहे सबलिंग्वल साठी, ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड बेसिस आपण यूज करू शकतो. ओके, तर जी टी एन प्रोड्युसेस रिलीफ इन विथिन 3 मिनिट्स इन 75% पेशेंट, द रेस्ट मे रिक्वायर अनादर डोस ऑर टू टेक लॉन्गर. ओके, 3 मिनिटात 75% लोकांना रिलीफ भेटतं, नाही तर काही लोकांना ॲडिशनल आपल्याला डोस देणं गरजेचं आहे. तर कसं इफेक्टिव्ह आहे ते लिहिता येईल तुम्हाला, क्लासिकल अंजायनामध्ये कसं इफेक्टिव्ह आहे आणि प्रिन्स मेटल अंजायनामध्ये कसं इफेक्टिव्ह ते आपण डिस्कस केलं. ओके, आता वरती डिस्कस केलं आहे, फक्त युजेस विचारले त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी तिथं एक्सप्लेन करणं आहे, बरोबर आहे. ओके, एमआय मध्ये कशासाठी यूज करतो आपण जीटीएन? एमआय मध्ये हायपोटेन्शन हायपोटेन्शन अँड टॅकीकार्डिया अवॉइड हायपोटेन्शन अँड आणि त्याने हायपोटेन्शन होऊन टू रिकवर द ब्लड सप्लाय ऑफ द इस्केमिक एरिया. ओके, पेन कमी करण्यासाठी यूज पेन करतो कमी. आपण. तर पहिले कसं आहे, मॉर्फिन यूज करायचे पहा इस्केमिक पेन साठी. जेव्हा एम आयच्या पेशंटमध्ये जे पेन असतं चेस्ट पेन, ते कमी करण्यासाठी पहिले मॉर्फिन यूज करायचे. पण मॉर्फिन हा एवढा रुटीनली अवेलेबल होणं शक्य नाही आहे, किंवा त्या यूज करण्यावर मॉर्फिनला बंद नाही. आयसीयूत यूज करताना एक लिमिटेड अमाऊंट ऑफ मॉर्फिन जे आहे स्टॉक तो अवेलेबल असतो, आणि त्याचा डाटा आपल्याला रेकॉर्ड करणं गरजेचं असतं, डाटा ठेवावा लागतो कोणत्या पेशंटला काय दिलंय. आणि मॉर्फिन बरोबर प्रॉब्लेम जास्त त्याचे चान्सेस आहे ॲब्यूज लायबिलिटी. पेशंटला मॉर्फिन हा युफोरिक इफेक्ट देतो पेशंटमध्ये, आणि त्यामुळे पेशंटला परत परत ते घेणं घेऊशी वाटतो, तर ॲब्यूज लायबिलिटीचे चान्सेस आहे. म्हणून त्याच्याऐवजी काही ठिकाणी बुप्रेनॉर्फिन अल्टरनेटिव्ह टू मॉर्फिन हा ओपेड अनालजेसिक यूज करतात, परंतु आता जी टी एन पण यूज करतात, कारण ॲक्च्युली एम आय मधलं पेन हे इच्छेमिक पेन आहे, त्यामुळे तिथं व्हॅसोडायलेटर ऍक्शन वाले ड्रग, करोनरी व्हॅसोडायलेटर ऍक्शन वाले ड्रग चांगले उपयुक्त ठरतील. तर एम आय मध्ये जी टी एन आपण पेन रिलीव्ह करण्यासाठी देतो, एम इज टू रिलीव्ह द चेस्ट. पण ते देत असताना पेशंट आपण आय व्ही इन्फ्युजन स्टार्ट करतो जी टी एनचं, आणि ते देत असताना आपण काय अवॉइड केलं पाहिजे, हायपोटेन्शन आणि हायपोटेन्शन रिफ्लेक्स टॅकीकार्डिया. लक्षात आलं? ओके, हायपोटेन्शन तर पेन रिलीव करतं, पल्मोनरी कंजेशन जे आहे ते रिलीव करतात, अँड लिमिटिंग द एरिया ऑफ नेक्रोसिस बाय फेवरेबली अल्टरिंग द ओटो बॅलन्स इन द मार्जिनल पार्शली इच्छेमिक झोन. तर एरिया ऑफ नेक्रोसिस पण लिमिटेड ठेवतं, पल्मोनरी कंजेशन रिलीव करतं, आणि मेन जो पर्पज आहे पेन रिलीव करण्याचा, तर ॲटलीस्ट पेन रिलीव करण्यासाठी वापरता. दिस इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. पण ते करत असताना पेशंट सिलेक्शन फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला वाईवत विचारू शकता की जी टी एन यूज करताना काही कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत का, तर मी तुमच्याशी डिस्कस करतोय. जी टी एन जर सिस्टोलिक बीपी 90 पेक्षा कमी असेल आणि हार्ट रेट हा 50 पेक्षा कमी किंवा 100 पेक्षा जास्त असेल तर यूज करत नाही, बरोबर आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याचप्रमाणे राईट व्हेंट्रिक्युलर इन्फेक्शन असेल तर तो यूज करत नाही. त्याचप्रमाणे आता का नाही करत त्याचं एक्झॅक्ट रिझन मला पण माहीत नाही, राईट व्हेंट्रिक्युलर इन्फेक्शन असेल तर तो यूज करत नाही. ओके ओके, आता नायट्रेट्स यूज केल्यामुळे काय होतं, हायपोटेन्शन होतं, बरोबर आहे. हायपोटेन्शन झालेल्या पेशंटला आपण बीटा ब्लॉकर्स देऊ शकतो का? नाही नाही, कारण बीटा ब्लॉकर पण हायपोटेन्शन. आणि आपण पाहिले बीटा ब्लॉकरचा बेनिफिशियल इफेक्ट आहे एम आयच्या पेशंटमध्ये ड्युरिंग अटॅक आणि आफ्टर अटॅक. ड्युरिंग अटॅक जर बीटा ब्लॉकर दिले तर काय होतं, दोन गोष्टी होतात. एक ते इन्फॉक्स साईज लिमिटेड ठेवतात बीटा ब्लॉकर, आणि दुसरं अरेजमिया जो होतो एम आयच्या पेशंटमध्ये ते प्रिव्हेंट करतात. म्हणजे बीटा ब्लॉकरचा बेनिफिशियल रोल एम आयच्या पेशंटमध्ये आहे ड्युरिंग अटॅक. पण जर नायट्रेट बरोबर हायपोटेन्शन डेव्हलप झालं नायट्रेट दिल्यावर, तर बीटा ब्लॉकर्स यूज करता येईल का? नाही. नाही त्यामुळं ती एक प्रॉब्लेम आहे, ती एक प्रिकॉशन घ्यायची. आणि जे ड्रग आपलं नायट्रेट्स आहेत ते जर पेशंटने 24 तासात सिल्डेनाफिल टॅबलेट घेतली असेल
तर त्यामध्ये आपण जीटीएन यूज करत नाहीत. सिल्डेनाफिल जे आहे हे ड्रग आपण इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये देतो. ओके, सिल्डेनाफिल काय आहे तो फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर. इनहिबिटर आणि हां, फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर आहे तो सिल्डेनाफिल. आणि पेनाईल इरेक्शनसाठी ते देतात. ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे असे पेशंट हे सिल्डेनाफिलवर असतात. तर सिल्डेनाफिल घेतलेल्या पेशंटला 24 तास आपण जीटीएन देऊ शकत नाही, कारण सिल्डेनाफिल घेतल्यामुळं फॉस्फोडायस्टरेज एन्झाइम इनहिबिट होईल आणि त्याच्यामुळं सायक्लिक एएमपीची लेवल वाढेल, व्हॅसोडायलेटेशन त्यांनीही होतं, आणि प्लस नायट्रेट दिल्यावर पण व्हॅसोडायलेटेशन होतं. म्हणजे दोन्ही ड्रग्सचा इफेक्ट मुळ पेशंट कशात जाऊ शकतो, हायपोटेन्शन. हायपोटेन्शन म्हणून हायपोटेन्शन सिल्डेनाफिल घेतलेल्या पेशंटला 24 तास जीटीएन दिलं नाही पाहिजे. तर एमआयच्या पेशंटमध्ये यूज करताना काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत का जीटीएन्स यूजसाठी, ते रूल आउट करणं गरजेचं आहे. तिसरा यूज आहे लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर पेशंटमध्ये कसं इफेक्टिव्ह आहे जीटीएन. तर जीटीएन इन लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर पेशंट इफ इज इफेक्टिव्ह बाय डिक्रीजिंग वर्क ऑफ द हार्ट. वर्क ऑफ द हार्ट इज डिक्रीज बिकॉज ऑफ डिक्रीजिंग प्रीलोड. प्रीलोड इज डिक्रीज ड्यू टू व्हेनो डायलेटेशन. आणि हॅट हाय डोस आफ्टर लोड इज ऑल्सो डिक्रीज. सो प्रीलोड आणि आफ्टर लोड कमी झाल्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं, आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झाल्यामुळं तो ड्रग लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअरच्या पेशंटमध्ये बेनिफिशियल आहे. तर आपण लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअरच्या पेशंटमध्ये ही जीटीएन यूज करू शकतो. कालच्या लेक्चरमध्येच आपण डिस्कस केलं हेलन डान्स निमोनिक हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीच्या पेशंटलाही आपण जीटीएन यूज करू शकतो. ओके, त्यानंतर ॲक्यूट करोनरी सिंड्रोम. ओके, ॲक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये काय काय असू शकतो तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी असतात? ॲक्यूट करोनरी सिंड्रोम म्हणजे काय? एम आय असू शकतो त्याच्यामध्ये ओके, ॲक्यूट करोनरीच्या सिंड्रोम मध्ये एक तर एम आय असू शकतो, तो एस टी इलिव्हेटेड एम आय असू शकतो, किंवा नॉन एस टी इलिव्हेटेड एम आय असू शकतो, किंवा अनस्टेबल अंजायना, ह्या तिघांपैकी काही असू शकतो. त्याला आपण ॲक्यूट करोनरी सिंड्रोम म्हणतो. म्हणजे इमर्जन्सी कंडिशन आहे ज्यात आपल्याला काय म्हणता येईल की हार्टला ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही आहे. तर एक दॅट मे बी ड्यू टू अनस्टेबल अंजायना, दॅट मे बी ड्यू टू नॉन एस टी इलिव्हेटेड एम आय किंवा एस टी इलिव्हेटेड एम आय. ह्या ॲक्यूट करोनरी सिंड्रोमच्या पेशंटमध्येही आपण जीटीएन यूज करतो सबलिंग्युअली. ओके, आणि 3 टॅबलेट देतो 5 मिनिटाच्या अंतरावर. जर पेन थांबलं नाही तर आपण त्याला आय व्ही इन्फ्युजन ऑफ जीटीएन स्टार्ट करतो. ओके ओके, तर याच्यात काय बेनिफिशियल इफेक्ट आहे, काय यूज करतं, तर पेन रिलीफसाठी करतो. परंतु लार्ज क्लिनिकल ट्रायलमध्ये त्याचे काही मॉर्टेलिटी बेनिफिटशी रिलेटेड काही गोष्टी, म्हणजे मॉर्टेलिटी कमी करत नाही हे ड्रग, बरोबर आहे. जीटीएन हे फक्त पेन कमी करतं त्या पेशंटमध्ये. ओके, त्या डिसीजची जी कंडिशन आहे त्याच्यात काही अल्टर नाही होत, सिमटमॅटिकली पेन रिलीफ होतं त्याने ॲक्यूट करोनरी सिंड्रोमच्या पेशंटमध्ये. ओके, सो दिस ड्रग मेनली रिस्पॉन्सिबल फॉर रिलीविंग ऑफ द पेन इन ॲक्यूट करोनरी सिंड्रोम पेशंट. नो मॉर्टेबिलिटी बेनिफिट हॅज बीन डिमॉन्स्ट्रेटेड इन क्लिनिकल ट्रायल्स. ओके, ठीक आहे. आता बाकीचे युजेस, आता हे सगळे युजेस आपण 5 जे युजेस पाहिले हे सगळे सीव्हीएस रिलेटेड आहे. कोणकोणते पाहिले? अंजायना पाहिलं, त्यात क्लासिकल अंजायना, आणि दुसरा कोणता पाहिलाय? मायोकार्डियल अंजाय. दुसरा, इन्फॉर्मेशन. हा दुसरा जो पाहिला तो मायोकार्डियल इन्फॉर्मेशन पाहिला. तिसरा लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर पाहिला. चौथा हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी, आणि पाचवा ॲक्यूट करोनरी सिंड्रोम. आणि रेअरली आपण बिलिअरी कोलिक असेल, इसोफेजल स्पाझम असेल, त्यात यूज करू शकतो. आणि सायनाइड पॉइझनिंग साठी आपण सोडियम नायट्राइट यूज करतो. काय यूज करतो? सोडियम नायट्राइट. तर हे रेअर युजेस आहे, बिलिअरी कोलिक, इसोफेजल स्पाझम आणि सायनाइड पॉइझनिंग. आणि सरांनी सांगितलं की जे फिशर आहे त्यामध्ये आपण जीटीएन यूज करू शकतो. तुम्ही लिहू शकता टॉपिकली आपण जीटीएन तिथे यूज करतो,
आणि प्रोबेबल मेकॅनिझम इज मसल रिलॅक्सेशन ऑफ द मसल रिलॅक्सेशन. मसल रिलॅक्सेशन मेन इम्पॉर्टंट आहे. स्मूथ मसल रिलॅक्सेशन जे आहे स्फिंक्टरचे ते महत्त्वाचं आहे तिथं. बरोबर आहे. ओके, तर नायट्रेट्स आपण कंप्लीट केलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला बाकीचे ड्रग आपण पाहणार आहोत. तर नायट्रेट्स पॉईंट ऑफ व्ह्यू जे सायनाइड पॉइझनिंगला सोडियम नायट्राइट कसा इफेक्ट होते मी उद्या तुम्हाला 5 मिनिटात पहिले सांगेल, डिस्कस करेल आणि मग बाकीचं आपण पाहूया. तर उद्या आपण परत 10 वाजता राहिलेला पार्ट पाहूया. उद्या आपला अंजायना संपेल आणि मग कॅल्शियमच्या सॉरी हार्ट फेल्युअरला आपल्याला 2 दिवस लागेल. ओके चालतं. ओके थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. गुड ओके, नाईट. गुड गुड नाईट सर. गुड गुड नाईट. नाईट सर.